एशियन करिअर फेस्टिवलचा आपला दुसरा दिवस आहे आणि त्यातल्या आत्ताच्या सत्रामध्ये आपण करिअर आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याबद्दल परिसंवाद आयोजित केला आहे. तर आपण माध्यमांकडून ऐकूया. तर मी डॉक्टर मिलिंद वाकोडे यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. विचारमंचावर उपस्थित आदरणीय प्रोफेसर डॉक्टर मेघाताई कुलकर्णी, ऑनरेबल MP, डॉक्टर अरविंद चालीग्राम, प्रोफेसर डॉक्टर सुनील बेरू VC COEP, प्रोफेसर डॉक्टर नितीन करमरकर XVC CPBU अँड चेअरमन NEP इम्प्लिमेंटेशन कमिटी, प्रोफेसर डॉक्टर KC मोहिती आणि ह्या कार्यक्रमाचे ऑर्गनायझर डॉक्टर संजय गांधी, MD ॲस्पायर स्किल्स सुनील महाजन, प्रकाश मिराजदार आणि आपण सर्व. ह्या कार्यक्रमाची सुरुवात करताना NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, पण त्यावर असं म्हटलं की करिअर आणि राष्ट्रीय एज्युकेशन पॉलिसी. माझा विषय ॲक्च्युली पॉलिसी ही पूर्णपणे वेगळी आहे आणि माझा विषय आहे उद्योजकता, म्हणजे करिअर. आणि करिअर कशा होऊ शकतो? करिअर चिकार गोष्टीत होऊ शकतो, म्हणजे मोठे प्राणी पाळण्यापासून तर छोट्या कीटकापासून कीटकापर्यंत. ज्याला माझा विषय तोच आहे की मधमाशा पालन आणि उद्योजकता. मला हे म्हणायचं की मुलांना शिक्षण देता देता कौशल शिक्षण हे घ्यावयास हवे, जेणेकरून तो सज्ञान येईपर्यंत अर्न आणि लर्न हे तत्व अंमलात आणू शकेल. आणि ही नितांत गरज आहे. शेवटी शिक्षणाचं अंतिम ध्येय काय? तर शिक्षण घेणाऱ्याला एक सन्मानजनक रोजगार मिळावा. ही शुड गेट सॅटिस्फाईड जॉब अँड थ्रू दॅट जॉब हिज डिग्निटी शुड बी मेंटेन. असं म्हटलं की भारत हा कृषी प्रधान देश आहे. विचार करावा की खरोखर भारत कृषी प्रधान देश आहे का? भारत जरी म्हणायला आपण म्हणतो, पण भारत जरी कृषी प्रधान देश असेल आहे तरी आपल्याला मॅक्सिमम इम्पोर्ट ऑफ ग्रेन्सवर डिपेंड राहावं लागतं. जवळपास ऑइल सीडचा जर आपण विचार केला तर मोर दॅन 50% ऑइल सीड्स आपल्याला इम्पोर्टवरच डिपेंड करावं लागतं. आणि ह्यामध्ये जी ड्युटी जाते, जो त्यावर इतर खर्च येतो तो फार आहे. तरीसुद्धा एवढं सगळं असताना आपण देशाला कृषी प्रधान देश म्हणतोय. खरोखर यावर सुद्धा विचार करायला पाहिजे की कृषी प्रधान देशात शेतकरी आत्महत्या करू शकतात का? जर खरोखर कृषी प्रधान देश आहे तर आपल्या देशात एवढ्या आत्महत्या का होतात? त्याला बरीचशी कारणं आहेत. त्याला मुख्य कारण आहे की अनसर्टन रेन अँड नॅचरल कॅलॅमिटीज कंपेलिंग फार्मर्स टू सुसाइड. जे हवामानात बदल झालेला आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत, अनसर्टन रेन तयार आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यामध्ये त्याची कर्जबाजारी येते आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि दुसरं मग हेच होतं की बऱ्याचदा असं होतं की मग ते शिफ्ट का करत नाही. आपण फार इझिली म्हणतो की नाही त्यांनी आता बिझनेस करायला पाहिजे, त्यांनी असं करायला पाहिजे, त्यांनी तसं करायला पाहिजे. पण प्रश्न हा आहे, ज्यांनी आपली पूर्ण जीवन लहानपणापासून ते शेवटपर्यंत शेती व्यवसायातच घालवलेला आहे, काय ऑलॉप्शनल तो शिफ्ट होऊ शकतो का? त्याला एक कारण आहे की दे डू नॉट हॅव कॅपिटल अँड स्किल टू स्टार्ट देअर ओन बिझनेस. आणि मग तेव्हा आपण विचार करायला पाहिजे की आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला आपण आपल्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून रोजगार निर्माण करून देऊ शकू का? ह्याचा विचार नक्कीच करायला हवा. मला वाटतं ग्रामोद्योगाला आपण आपल्या शिक्षण पद्धतीसोबत जोडायला हवं. जेव्हा रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो, रोजगारासाठी गावातून तरुणांचे लोंढे हे शहराकडे येतात. ह्यांना कुठेतरी आपण थांबून गावात आपण रोजगार निर्मिती कशी करून देऊ शकतो ह्यावर विचार करणं गरजेचं आहे. ऑफकोर्स रोजगार किंवा इंडस्ट्री स्टार्ट करतो म्हटलं तर बऱ्याचशा गोष्टी असतात. कॅपिटल पाहिजे, जमीन पाहिजे, त्यानंतर वेळ सुद्धा द्यायला पाहिजे. पण मी फक्त एकच व्यवसाय सांगणार आहे की एकमात्र व्यवसाय की ज्याला जागेची गरज नाही, एकमात्र व्यवसाय की ज्याला कॅपिटलची गरज नाही, आणि एकमात्र व्यवसाय ज्याला आपण
जास्त वेळ सुद्धा देऊ शकत नाही. तो व्यवसाय म्हणजे मधमाशा पालन. हा एक असा व्यवसाय आहे की ज्याला जागेची गरज नाही. आता आपण तुम्ही म्हणाल की जागेची गरज नाही, कसं काय की हनीबीची फ्लाईट टाईम जी आहे ही 2 किलोमीटर आहे. आज पुण्यामध्ये एवढे गार्डन आहे आणि प्रत्येकाला ग्रीनरीची आवड आहे. आपल्या टेरेसमध्ये, आपल्या खिडकीमध्ये, आपल्या बाल्कनीमध्ये पेटी जर ठेवली तर ही मधमाशी 2 किलोमीटरपर्यंत जाते आणि परत येते. याचा अर्थ असा नाही की आपल्याला आपल्या मालकीची 2 किलोमीटरची जागा असावी, त्याची मुळीच गरज नाही. तर जागेचा प्रश्न संपला. प्रत्येक जण म्हणतो व्यवसाय स्टार्ट करण्यासाठी यू डू रिक्वायर द लँड, यू डू रिक्वायर द कॅपिटल अँड यू शुड हॅव द टाईम. पण हा असा एक मात्र व्यवसाय आहे की त्याला देर इज नो नीड ऑफ कॅपिटल, देर इज नो नीड ऑफ लँड आणि इट विल टेक युअर टाईम असो. मी मगच सांगितलं की मधमाशीची फ्लाईट टाईम जी 2 किलोमीटर आहे, याचा अर्थ असा नाही की आपल्याकडेच आपल्याला हे असावी. त्याचप्रमाणे कॅपिटल हार्डली 20 किंवा 25 हजारापासून आपण हा व्यवसाय सुरू करतो. आणि आजच्या ह्या युगात 20 किंवा 25 हजाराला तुम्ही कॅपिटल असं ट्रीट करू शकत नाही. बँकर्सकडे जरी आपण गेलो ह्या म्हणजे अर्ज करून तर हेच म्हणेल अरे बाबा ह्या 25 हजाराच्या पुढे 1 शून्य वाढव, म्हणजे 2,50,000 तरी असू दे, म्हणजे मला तेवढेच पेपर मला प्रोसेस करता येईल, 25 हजाराला तेवढंच लागतं आणि ह्याला झोल. तर कॅपिटलची पण गरज नाही. आणि वेळ फक्त 15 दिवसातून 1 तास द्यायचा. मला असं वाटतं की 1 तास देणं म्हणजे हा ही काही मोठी गरज नाही. आज जर मुलं बघितले एक एक तास आपण मोबाईलमध्ये जातो, टीव्हीच्या सिरियलमध्ये सुद्धा आपण दोन दोन तास तिथे राहतो. तर द ओनली बिझनेस, माझं म्हणणं विद्यार्थी इथे आहे की जे आई वडिलांकडनं पॉकेट मनी घेत असेल पण ते आपला पॉकेट मनी आपला खर्च ह्या छोट्या उद्योगातून करू शकतात. आणि ह्याला काहीच लागत नाही, म्हणजे देर इज नो रॉकेट टेक्नॉलॉजी. एक छोटासा बी बॉक्स जो आपल्याला बनवता येतं, एक बी कॉलनी तुम्ही बघता आहात तर ती आपल्याला कॅप्चर करता येते आणि हनी एक्स्ट्रॅक्टर. आणि हा एकमात्र व्यवसाय आहे. व्यवसाय म्हटलं की खूप बॅरियर्स येतात पण हा एकमात्र व्यवसाय आहे ना, याला जास्त शिक्षणाची गरज नाही. देर इज नो सेक्स बार. आता व्यवसाय म्हटलं तर काही व्यवसाय स्त्रिया करतात, काही व्यवसाय माणसं करतात, पण हा एक व्यवसाय आहे की स्त्रिया सुद्धा करू शकतात, माणसं सुद्धा करू शकतात. ऑन अ कंट्री मी तर म्हणेन की महिला हा उद्योग फार चांगल्या तऱ्हेने करू शकतात. कारण जेव्हा आपण मधमाशा हाताळतो, स्त्रियांना असं संशोधनात आढळलं आहे की महिलांना मधमाशा कमी चावतात. त्याचं कारण आहे हनीबी रिक्वायर्स द सॉफ्ट हँडलिंग. मधमाशांना काय पाहिजे आणि सॉफ्ट हात कोणाचा असतो? आता सगळेच जण प्रत्येकाने आपापला हात बघा, मुलायम हा हात कोणाचा असतो? अर्थात महिलांचा असतो. सो बी रिक्वायर्स, मधमाशीला काय पाहिजे? फक्त सॉफ्ट हँडलिंग. खूप लोक म्हणतात की म्हणजे आम्ही प्रशिक्षण जेव्हा घेतो तर लँग्वेज इज नॉट अटाउट बॅरियर फॉर दिस व्हेरी इंडस्ट्री. तुम्ही म्हणजे महाराष्ट्रीयन असाल किंवा कोणी असाल काही असाल, पण तुमचं जर हाताळणं चांगलं असेल तर मधमाशी तुम्हाला चावत नाही. आणि थोडासा तिला जर म्हणजे थोडासा रफनेस आपल्या याच्यामध्ये आढळला तर मधमाशी चावत नाही, तर ती स्टिंग करते. हरकत नाही, ती स्टिंग जरी करत असेल तुम्हाला म्हणजे डंख जरी दिला तर असं समजायचं की भविष्यात होणारा संधिवात तुम्हाला होणार नाही. हा जो वेनम, जो स्टिंग आहे ज्याला बी वेनम म्हणतात, ती आपल्या जीवावर उदार होऊन म्हणजे तिला जेव्हा त्रास होतो तेव्हा ती तुम्हाला डंख मारते, पण ते तुम्हाला एक वरदान ठरू शकतं. होणारा संधिवात तुम्हाला होत नाही. हा जो बी वेनम किंवा काटा ज्याला म्हणतो आपण, दंश म्हणतो, ह्याच्या 1 ग्राम पावडरची किंमत आंतरराष्ट्रीय बाजार $300 आहे. आफ्रिकेमध्ये जेव्हा कोणाला स्किन डिसीज होतात किंवा गुडघेदुखी होतात किंवा आर्थरायटिस होतो तर तो मनुष्य बीकीपर्सकडे जातो. बीकीपर म्हणजे दोज हू कीप द बीज, आणि स्वतःला स्टिंग लावून घेतो. ह्या ट्रीटमेंटला एपिथेरपी म्हणतात. तर मला सांगायचं आहे की मधमाशी म्हटलं की आपण तिथपर्यंत सीमित आहोत, पण यू गेट एन नंबर ऑफ प्रॉडक्ट व्हाईल डुईंग द बीकीपिंग. तर
जर ती चावली मुळात ती चावत नाही आणि ती ती चावते का किंवा ती डंक का मारते जेव्हा आपण तिला हँडल करतो अँड वेन यू गेट अ फिअर जेव्हा तुम्ही घाबरता अ सॉर्ट ऑफ ऑर्डर डेव्हलप फ्रॉम युअर बॉडी आपल्या शरीरातून एक प्रकारचा दंड निघतो आणि म्हणून त्या चावतात अदरवाईज दे नेव्हर स्टिक तर तुम्हाला तर ही एक अशी इंडस्ट्री आहे ज्याला कशाचीच गरज नाही देर इज नो सेक्स बार मी म्हटलं की महिला चांगल्या तऱ्हेने करू शकतात आणि मी काम जोर देतोय की प्रयोगांती असं आढळलेलं आहे की महिलांना मधमाशा कमी स्टिंग करतात बिकॉज त्यांचं हँडलिंग हे सॉफ्ट असतं त्याचप्रमाणे देर इज नो एज बार 5 वर्षाच्या मुलापासून तर 75 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत हा बिझनेस हा व्यवसाय करू शकता अँड देर इज अ नो कास्ट बार आपण अशा समाजव्यवस्थेत राहतो अजूनही आपल्या व्यवसायाला आपल्या जातीसोबत जोडल्या जातं आपल्या व्यवसायाला आपल्या धर्मासोबत जोडल्या जातं आणि ही वस्तुस्थिती आहे हळूहळू ती जाईल पण अजूनही कोणी काही एखादा व्यवसाय लावला तर त्याला त्याच्या जातीसोबत जोडल्या जातं पण हा एकमात्र असा व्यवसाय आहे की तो मतपाळ आहे किंवा तो ही इज अ बी कीपर तेव्हा जात आणि धर्म हे त्यापासून फार लांब राहतं त्याचप्रमाणे आता मी फक्त एकच सांगेल की आपल्याला ह्यापासून काय मिळते आणि ह्याच्यापासून उद्योजकता कशी आपण डेव्हलप करू शकतो की मधमाशी आणि मध आपण इथपर्यंत सीमित आहे पण यू गेट एन नंबर ऑफ प्रॉडक्ट म्हणजे मध तर तुम्हाला मिळतं पण तुम्हाला पोलन मिळतं पोलन म्हणजे पराग मधमाशी जेव्हा फुलावर बसते ती आपल्या पोटामध्ये मध घेते आणि आपल्या पायामध्ये पराग घेते तर पराग इज अ मेल युनिट ऑफ द फ्लावर आणि ते जेव्हा दुसऱ्या फुलावर जातं इट गेट्स ॲडर्स विथ द स्टिग्मा विच इज अ फिमेल युनिट ऑफ द फ्लावर आणि त्यामुळं फर्टिलायझेशन होते त्यामुळं सीडची निर्मिती होते त्यामुळं फळाची निर्मिती होते आणि म्हणूनच बाहेरच्या देशामध्ये मधमाशा पालन जे केल्या जातं इट इज जस्ट फॉर पॉलिनेशन शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी ते केल्या जातं नॉट फॉर हनी हनी इज अ सेकंडरी प्रॉडक्ट पण आपल्या देशात आपण अजूनही फक्त मधापर्यंत सीमित आहे तर मला एकच म्हणायचं आहे की आपले विद्यार्थी ह्याचं प्रशिक्षण घेऊन पोलनसुद्धा मोठ्या प्रमाणात गोळा करू शकतात मी जास्त वेळ घेणार फक्त मी 2 मिनटं घेतो फक्त ओके मी फक्त प्रॉडक्टची लिस्ट वाचतो आणि मी बसतो आणि नंतर कोणालाही काही विचारायचं असेल तर तुम्हाला यू गेट अ पोलन यू गेट अ हनी यू गेट अ प्रपोलिस हे दाताच्या ट्रीटमेंटसाठी वापरलं जातं त्याचप्रमाणे बी व्हेनम मी तुम्हाला बी व्हेनमचं हे सांगितलं की त्या 1 ग्राम पावडरची किंमत इंटरनॅशनल बाजारात $300 आहे त्यानंतर तुम्हाला वॅक्स मिळते हे वॅक्ससुद्धा त्याच्यापेक्षा महाग आहे त्याच्यानंतर तुम्हाला पॉलिनेशन होते एक सगळ्यात महत्त्वाचा प्रॉडक्ट आहे इट इज कॉल्ड एज रॉयल जेली आंतरराष्ट्रीय बाजारात ह्याची किंमत 40,000 रुपये किलो आहे मित्रांनो मी एकच मिनटं घेतो फक्त सांगतो की मधमाशी हा इतका छोटासा इन्सेक्ट आहे ज्याचं ॲव्हरेज लाईफ 60 ते 70 दिवस आहे फक्त 60 ते 70 दिवस आणि वी ह्युमन बीइंग आपलं लाईफ 60 ते 70 वर्ष आहे 60 ते 70 दिवसाच्या ह्या अवघीत ही मधमाशी तुम्हाला मध देते तुमच्या पिकाचं परागीभवन करते तुम्हाला पोलन देते तुम्हाला प्रपोलिस देते तुम्हाला जर जास्त प्रेम झालं तर तुम्हाला डंक करून तुमचा संधिवात दूर करते त्याचप्रमाणे तुमच्या शेतीचं परागीभवन करते तुम्हाला सुदृढ राहण्यासाठी रॉयल जेली नावाचा तो पदार्थ देतो तो आणि वी ह्युमन बीइंग हॅविंग 2 legs बी इज हॅविंग 6 legs विथ लाईफ ऑफ 60 to 70 days आपण ह्युमन बीइंग आपल्याला 60 ते 70 वर्ष आपला ॲव्हरेज लाईफ आहे आपण ह्या एवढ्या ह्याच्यात समाजाला काय देतो ह्याचा विचार करावा आयोजकांनी मला इथे बोलवलं वेळेची कमी आहे आणि ज्यांना कुणाला याविषयी जास्त विचारायचं असलं तुम्ही मला वेगळं विचारू शकता सगळ्यांना धन्यवाद मला ऐकून घेत देवळे थँक्यू व्हेरी मच आज अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावरती संवाद इथे आयोजित केलेला आहे त्यामुळं सर्व संयोजक आहेत त्यांचे खरं तर मनापासून मी आभार मानेल की मला या ठिकाणी इथे बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली या निमित्ताने आत्ता मंचावर उपस्थित सर्व मान्यवर विशेषतः मेधाताई कुलकर्णी आहेत आमचे आदरणीय कुलगुरू माजी कुलगुरू परंतु आमचे खूप जुने मित्र आहेत आदरणीय करमळकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत
तसेच आदरणीय डॉक्टर सुनील भेरूड या ठिकाणी मान्य कुलगुरू तेसुद्धा आत्ता या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे आदरणीय प्राध्यापक अरविंद शाळीग्राम सर या ठिकाणी आहेत, डॉक्टर मिलिंद वाकोडे आणि अनेक मान्यवर खरं या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचे संयोजक आदरणीय संजय गांधी महाजन साहेब आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात. खरं तर दोन विषय या ठिकाणी एकत्र केलेले आहेत, करिअर आणि एन ई पी. खरं तर करमळकरन सरांसमोर एन ई पीवर बोलणं म्हणजे खूप अवघड काम आहे, परंतु अगदी 2 ते 5 मिनटातच बोलणार आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, कारण मलाही थोडं पुढे लवकर जायचं आहे. खरं तर एन ई पीच्या माध्यमातून ज्या मुख्य जे हायलाईट्स आहेत ते फक्त 4-5 हायलाईट्स मी फक्त सांगेल आणि मग त्यामधून काय काय करिअर आपल्याला करता येऊ शकतात. खरं तर अनेक वर्षानंतर अशा प्रकारची पॉलिसी आलेली आहे. म्हणजे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि सर्व त्यांची टीम यांना जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत, कारण अनेक वर्षानंतर एक वेगळा विचार, क्रांतिकारी खरं तर विचार या ठिकाणी शिक्षणामध्ये येतो आहे. असं म्हटलं जायचं की सर्व क्षेत्र बदलली परंतु शिक्षण क्षेत्र बदललं नाही, तर सुदैवाने आता ही चांगली संधी आहे, सर्वांनाच यामध्ये सहभागी होता येईल, त्यामध्ये आपल्याला आपलं योगदान देता येईल, अशा प्रकारची खरं तर पॉलिसी आहे. यामध्ये मल्टीडिसिप्लिनरी म्हणजे अगोदर एकच विषय घ्यायचा आता असं राहिलेलं नाही आहे. आपण इंजिनिअरिंग करतानासुद्धा म्युझिक किंवा आर्ट्स किंवा वेगळ्या प्रकारचे विषय आता घेऊ शकता. सायन्स शिकतानासुद्धा तुम्ही अकाउंट्स किंवा इकॉनॉमिक्ससुद्धा विषय यामध्ये शिकू शकता. मला वाटतं हा खूप महत्त्वाचा भाग या पॉलिसीचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याचबरोबर त्यामध्ये व्होकेशनलायझेशन मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आपल्याला दिसतंय. एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे, बऱ्याच वेळा असं होतं विशेषतः आर्ट्समध्ये आम्ही पाहतो, कारण मी आर्ट्स कॉमर्स सायन्स या कॉलेजचा सध्या प्राचार्य आहे आणि त्यामुळं पहिले जे दिवस होते तसं राहिलेलं नाही आहे. म्हणजे मला सांगायला खूप आनंद वाटतो की आर्ट्सचे विद्यार्थीसुद्धा इन्फोसिसमध्ये आता कंपनीमध्ये जॉईन होत आहेत, आर्ट्स कॉमर्सचेसुद्धा. आता तो काळ राहिला नाही की फक्त इंजिनिअरिंग केलं आणि कॉम्प्युटरमध्ये शिक्षण घेतलं तरच त्याला जॉब मिळेल असं आता पहिल्यासारखं राहिलं नाही. कुठलाही विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रामध्ये जाऊ शकतो आणि ते आता एन ई पीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याला आता चालना देण्यात आलेली आहे. एखाद्या विद्यार्थ्यांनी फक्त पहिलंच वर्ष त्याला जमलं आणि दुसऱ्या वर्षी नाही होऊ शकलं तर त्याला पहिल्याच वर्षाचं सर्टिफिकेट त्याला मिळू शकतं. अगोदर म्हणजे पूर्णपणे BA BCOM किंवा BE ची डिग्री झाल्याशिवाय त्याला कुठली डिग्री मिळत नव्हती. मला वाटतं हा एक खूप महत्त्वाचा भाग या पॉलिसीचा एक आहे. याचबरोबर ओपन आणि डिस्टन्स लर्निंगला सुद्धा यामध्ये स्थान दिलेलं आहे. म्हणजे असं तर म्हटलं आहे, UGCने म्हटलं की 40% ओपन किंवा डिस्टन्स लर्निंग तुम्ही घेऊ शकता एखादा विषय. कारण आता यामध्ये आपण पाहिलं की आपले कोर सब्जेक्ट्स आहेत, मेजर मायनर तर आहेच आहे, पण त्या व्यतिरिक्त आणखी अनेक सब्जेक्ट्स आहेत. जसं स्किल डेव्हलपमेंट असेल किंवा IKS सारखा अत्यंत महत्त्वाचा विषय, इंडियन नॉलेज सिस्टीम सारखा विषय आहे, किंवा ॲबिलिटी अनाउन्समेंट सारखे अनेक विषय यामध्ये घेतलेले आहेत, किंवा CC आहेत, किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. अगोदर असं होतं की स्पोर्ट्स, NSS, NCC हे कंपल्सरी नव्हतं, परंतु आता आपल्याला करावं लागणार आहे आणि त्याला क्रेडिट मिळणार आहेत. अगोदर तो जरी विषय घेतला तरी समजा काही स्पोर्ट्समध्ये कुठे विशेष सहभाग घेतला तरी त्याला क्रेडिट होतेच असा काही भाग नव्हता, आता मात्र तुम्हाला क्रेडिट मिळणार आहेत आणि ते आवश्यक आहेत, म्हणजे घेतलेच पाहिजेत असा तो भाग आहे. त्यामुळं एक हॉलिस्टिक एज्युकेशन आपल्याला म्हणता येईल की सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून या पॉलिसीमध्ये अनेक घटक यामध्ये सहभागी झालेले आहेत. बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये मगाशीच खरं तर आमची चर्चा होत होती की एज इज नो बार, देर इज नो बार फॉर एज. म्हणजे 60 वर्ष म्हणजे रिटायर झाले त्यानंतर काहीच नाही का, तर असं काही नाही आहे. 60, 65, 70 किंवा त्यापेक्षा जास्त अधिक वय झालं तरीसुद्धा ते मेंटॉरिंग चांगल्या पद्धतीने करू शकतात. त्यांचा जो अनुभव आहे, नॉलेज आहे, ते मला वाटतं या निमित्ताने देऊ शकतात आणि ते या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये तो एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी घेतलेला आहे. यामध्ये क्रिएटिव्हिटी, इन्व्हेन्शन, इनोव्हेशनला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये चालना दिलेली आहे. NRF जे नॅशनल रिसर्च फाउंडेशन हे खूप आता एक वेगळ्या प्रकारे त्याचं काम होणार आहे. म्हणजे अजून खरं तर त्याच्यावर फार कोणी अजून बोलत नाही. मग आत्ता असं होतं आहे की समजा उदाहरणार्थ एखाद्या कॉलेजमध्ये किंवा विद्यापीठामध्ये एखाद्या विषयावर संशोधन होत आहे, परंतु त्याच विषयावर अनेक ठिकाणी संशोधन होत आहे, पण आता कदाचित मग त्याचा पुढचा टप्पा घेता येईल का? तेच संशोधन आपण म्हणतो की एक आमचे आदरणीय भिडे सर होते, कुलगुरू साहेब होते त्यावेळेस, ते म्हणायचे हाऊएव्हर पी एच डीज म्हणजे अगोदर सगळ्या निगेटिव्ह गोष्टी असतील त्या रेफरीचा रिपोर्टमध्ये, पण शेवटचं वाक्य असं असेल की हाऊएव्हर ही शूड बी गिवन ही इज रिकमेंडेड फॉर PhD इन अमुक सब्जेक्ट.
तर आता तो भाग राहिलेला नाही आहे, कारण तुम्हाला एन आर एफमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येणार आहेत की कोणाचं कुठल्या संदर्भात रिसोर्स चाललेला आहे, आणि त्यानंतर मग पुढचा टप्पा त्याने घेतला पाहिजे, अदरवाईज मग तुम्हाला फंडिंग मिळणार नाही. किंवा पी एच डीलासुद्धा आता अशा प्रकारे अनेक अनेक गोष्टी आता तिथे तो डेटा सगळा कलेक्शन होऊन त्या पद्धतीनं काम मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. तर अशा गोष्टी अनेक या ठिकाणी आहेत. मला वाटतं की फर्स्ट इयरला खरं तर याच वर्षी आता अंडर ग्रॅज्युएटमध्ये आता बी ए बी कॉम बी एस सी किंवा बी यांना सर्वांना आता या वर्षापासून इम्प्लिमेंटेशन होते. आता आम्ही प्राचार्य मंडळी सर्व आता त्याच विचार करतो की कुठले विषय निवडावेत, कुठले ग्रुप असावेत, याविषयी आता सगळ्या कॉलेजेसमध्ये मंथन चाललेलं आहे. काही शंका आली तर आम्ही करमळकर सरांकडे येणार आहोतच, म्हणजे काही अडचणी असल्या तर त्यांच्याकडे आम्ही येणार आहोतच. परंतु आमच्या लेवलला जे काय आम्हाला सुचतंय प्राध्यापक आणि इतर काय आमचे जे काही एक्सपर्ट्स असतील त्यांच्याबरोबर चर्चा करून आम्ही अनेक गोष्टी पुढे कशा नेता येतील यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. तर यामध्ये प्रत्येकाला मला वाटतं खूप मोठी संधी आहे, विशेषतः उद्योग जगत. मला वाटतं बरेचसे कोर्सेस असे आहेत की त्यामध्ये एक्सपर्ट्स हे आपल्याला इंडस्ट्रीमधले लागणार आहेत, कॉर्पोरेटमध्ये असणार आहेत, किंवा सोशल वर्क करणारी मंडळीसुद्धा यामध्ये सहभागी होऊ शकतात. अनेक अनेक लोकांशी आपल्याला या निमित्ताने कोलॅबोरेशन्स करता येणार आहेत, आणि कोलॅबोरेशन केलं की आपोआप त्या निमित्ताने विद्यार्थ्यांना एक वेगळ्या प्रकारचा अनुभव, एक चांगला अनुभव, याला प्रत्यक्ष समाजात जाऊन काम करता येईल अशा प्रकारचा अनुभव त्या विद्यार्थ्याला या निमित्ताने येणार आहे. त्यामुळे मला वाटतं की याचा खूप निश्चितच विद्यार्थ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या सर्वांनी शिक्षकांनीसुद्धा मला वाटतं की जुना माइंडसेट कुठतरी बदलावं लागणार आहे. अजूनही आमची मंडळी थोडी त्याच्यात अडकली आहेत की सर मग वर्कलोडचं काय होईल, मग माझी पोस्ट राहील का नाही राहील का, हे आम्हाला बरेच प्रश्न दररोज भेडसावत आहेत. ते सगळे प्रश्न आम्ही अजून सरांपर्यंत आलो नाहीत, परंतु हे आहेत काही गोष्टी. पण मला वाटतं की ती मानसिकता आपल्याला बदलावी लागणार आहे. चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग असं आपण म्हणतो, तर मला वाटतं की हा एक मोठा बदल होतो आहे, यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं अत्यंत ग्रेसफुली मला वाटतं याचं आपण स्वागत करावं अशा पद्धतीचं या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो. मी अधिक वेळ घेत नाही कारण अनेक मान्यवर या ठिकाणी बोलणार आहेत, मला इथे बोलण्याची संधी आपण दिलीत, मी मनापासून आभार मानतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. डिस्टिंग्विश्ड गेस्ट ऑन द डायस अँड टॉवरिंग पर्सनॅलिटीज इन द क्राऊड, I will not take names because the time is pressing, so I will go directly to the topic. We have tried our level best for this particular 3 days next generation career fest. Yesterday we have done inauguration and spoke more on skill and traditional educational universities. We spoke on YouTubers, influencers. We spoke on career counselors by Vivek Velankarji. So today is a different topic and these stalwarts are here, so I am not a person, right person to talk more on NEP directly. But yes, I can be into skill for a long time, 27 years in Pune with the brands Jet King. People know, more of the people know Jet King very easily. So I established Jet King in 97 and been there in a skill for a long time. Of course, in 2014, when government has come up and they have launched, we have become NHDC partner and started training across India. So I will say NHDC is the principal architect of India's skill ecosystem and driving force behind skill development as the nodal implementation arm of Ministry of Skill Development Entrepreneurship. Also, NHDC is the implementing partner for vocationalization education system, education under Ministry of Education. So both the ministry, in fact, earlier the ministers were different at both end, but nowadays one minister has been there for both the ministries, and that has expedited the process of inclusion of extra skill council courses or NCVT courses or NHDC courses in line with this NEP. But still a lot of queries in a person like me are there. Like there is a demand for engineers who are coming out of IITs. Of course, forget about this particular year where some drop has come up. But yes, there is always a demand for engineers from IIT. When you study IIT, because I have taken a course in IIT Delhi of Android application developer, that time I've been little bit with this IIT to understand with them. So their pattern, I like the internship pattern, they take it very seriously. They have structurized this, so of course engineers from IIT definitely has got
other parameters are there, they are always in demand. But as well as the technicians, the skilled manpower from ITI is also in demand. So AI will have a less effect on skilled manpower. They will be always in demand because there is a human interface. I require electrician, I require person to repair this, I require person to, so there is an involvement of person. So skilled manpower requirement for ITI is too good. More than 2.5 lakh packages are there as far as the Japan and German is concerned. Even yesterday we have seen there is a direct demand from Germany who is finished with ITI. Immediately he can get a jobs. So that is what the demand is. But if you see the demographic dividend and if you see the education, 4.5 crore approx students are there in higher education, 1.5 crore approx engineers are in technical education. So and the challenges of startups and the challenges of global placements are always there. So my question, my point of concern may be these are the people who will definitely address other, they will address the whole thing, but there some points they may consider in their talks. So what strategies are needed to empower university and college authorities with knowledge and skills to effectively implement NEP? That what the point is. Company like us, like there are a lot of 600 plus training partners are there across India. So there are big training partners who are there for a long time. So I say ki companies like us who are there more than 25 years and implementing skills in our case with brands like Aspire and Knowledge, Aspire Knowledge and Skills and Jet King. We have direct intervention with the industries. We take project from the industry like CCTN is the computerization of the police stations. That Wipro has given direct project to me. I have employed 750 engineers on my payroll. We have done CCTNS execution for 1 year and then we have transferred these engineers to Wipro. So what I am trying to say, these skilled companies have got direct connectivity with the industry in execution of the projects. So again, the alumni base is also very big. If suppose my company is concerned, we have finished training for more than 1 lakh students, placed 50,000 plus students, and majority of the students are working in Pune right now. So the question will be, concern will be, can these types of companies become strategic partner or service provider in technical resources, education delivery mechanism, setting up technical labs, like I have said Citrix Terminal Lab in 1998 at Mohite Sir's College, earlier HV Desai College, then Rawal Sir's College in BMCC. So those type of technical labs can be set up very easily by these skill partners. So if we are doing all these things, that at the same time, can the credits will be sanctioned by respective universities or autonomous colleges? Will it be possible? That's the ideology. How these NSQF compliant courses become parts of the skill enhancement courses to have credits in their 4 years UG program? Because these sector skill programs are normally 300 hours to 450 hours. And when we go to the colleges, colleges say we cannot give that much of hours, we can give 70 hours, 60 hours, that sort of thing. Then the question arises ki what is nano credit, what is micro credit, what is full credit, then what is experimental learning is there, what is internship learning is there, OJT based learning is there, then the number of hours change for the credits. So somewhere it is 15 hours for one credit, somewhere it is 30 hours for one credit. So depending on which way you do the training, the number of hours and the credits get changed. So people like us, we are not aware of the education system, we are aware of the skills. We know ki if we do this thing, he will acquire the skills. I am saying acquire the skills because it cannot be delivered, and he can retain that knowledge for a long time. So that is one how we can incorporate this type of things in education system. How can we add, because tomorrow there is a session from, I have been collaboration with Maharshi International University, which is led by a president, Dr. Tony Nadar, who is a neuroscientist actually, but the president of that particular university.
We have been there with 2 years and they have got excellent courses on happiness, wellness, human potential, transcendent meditation, yoga. So these type of courses are very important and it can be aligned with the AICT, this NEP in value-added courses actually. So tomorrow her session is there in morning time. So I think will it be possible to that international university should do a tie-up with this autonomous institution the way I am saying NHDC or Sector Skills should do a tie-up with this, because yesterday also there are CEOs from Sector Skill Council, because I am intervening them there from the inception. So I know a lot of CEOs and we take a lot of conferences. So always there is a question, and even the CEOs we are not aware of how we can do this thing intervention. So these international universities are there. So tomorrow Miriam and some Australian university will also deliver the lectures on that. So that is one of the question. The third is there any guidelines or a framework available for internships? Because in AEDP it is 1 year, in engineering it is 2 months, 3 months, some say 6 months, some say flexible. So a lot of industries we are not aware ki when we thought internship is 2 months, 3 months, so we don't take. But if somebody is given 1 year internship, it is always welcomed. Then I have got good, because NHDC has got a tie-up with Japanese industries. So there are a lot of trainers from Japan also who are ready to train and build their culture. Matlab, you can say awareness of the cultures and the employability available in Japan and German particularly. So can these foreign languages become a part of your ability enhancement courses? And how can we do that thing? Because number of hours is always a question. That is why these problems are coming. We at Aspire ready to work under SPPU RPF, because I have got one store already there under their leadership. So we are ready to work with SPPU RPF, and under their guidance we can design or implement this skills part under NEP. So these are certain points I think they will take in their talks. Thank you all. व्यासपीठावरील आणि प्रेक्षागृहातील सर्व मान्यवर आणि मित्र हो, हा जो काही उपक्रम कालपासून सुरू झालेला आहे, या उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न असा आहे की आपल्या समाजामध्ये जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि करिअर्स या संदर्भामध्ये विचारमंथन घडून आणावं. इथे लोकांच्या विचारांमध्ये बदल करणं किंवा करणं हा उद्देश नाही, तर नेमकं काय करिअर म्हणजे काय, एकेकाळी असा एक विषय असायचा किंवा मी मॅट्रिक झालो की माझं करिअर सुरू झालं, हे लोक मॅट्रिक झाले की नोकरी लागायची, आणि मग त्यानंतर त्यांचं पुढे आयुष्य 30-40 वर्ष नोकरी करणे, रिटायर होणे आणि त्याच्यानंतर निवांतपणे राहणे, अशा प्रकारचं एक स्वप्न असायचं. हळूहळू वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रगती होत गेली, शैक्षणिक क्षेत्रामध्येही प्रगती होत गेली आणि आपल्याला असं दिसायला लागलं की मॅट्रिक हे पुरेसं क्वालिफिकेशन नाही. मग ग्रॅज्युएशनचा विचार झाला आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतरसुद्धा पुन्हा तुम्ही याचा टाईपरायटिंगचा कोर्स केला नाही म्हणून तुम्हाला नोकरी मिळत नाही, अशा प्रकारचं काहीतरी एक विचित्र प्रकार सुरू झाला. पुढे ग्रॅज्युएशन झाल्यानंतरही नोकरी मिळत नाही म्हणून मग पोस्ट ग्रॅज्युएशन करायला लागले लोक, त्याच्यानंतर काही मंडळी त्याच्याही पुढे आणखी काहीतरी सुरू ठेवायचं म्हणून मग संशोधन करायला लागले, PhD करायला लागले. आणि शिक्षण व्यवस्था, या शिक्षण व्यवस्थेमध्ये खूप मोठी डिस्पॅरिटी तयार झाली, म्हणजे जे व्यासंगी लोक होते ते चांगलं शिक्षण घेऊन समाजामध्ये चांगलं कॉन्ट्रीब्यूट करत होतेच, आजही करतात, पण त्या व्यतिरिक्त जे काही प्रवाह आहे त्या प्रवाहाच्यामध्ये प्रवाहपतीत होऊन पुढे जाणं, प्रवाहाच्या विरोधात न जाणं पण प्रवाहपतीत होऊन पुढे जाणं आणि त्यातनं जे काही घडत राहील त्याच्याकडे बघायचं किंवा दुसऱ्यांना दोष द्यायचा, अशा प्रकारची एक वृत्ती निर्माण झाली. आपल्याला असं लक्षात येईल की माणसाचं जे जीवन आहे त्याच्यामध्ये
बाल्यावस्थेचा जो काळ आहे तो खरं म्हणजे खूप महत्त्वाचा काळ आहे. म्हणजे तिथे त्या काळामध्ये मेंदूची ग्रोथ ही खूप वेगाने होत असते आणि खूप मोठ्या प्रमाणात होत असते. कॉग्निटिव्ह स्किल्स जे आहेत ती त्या काळामध्ये डेव्हलप होतात आणि त्या काळात डेव्हलप झालेली जी काही कॉग्निटिव्ह स्किल्स आहेत, त्या काळातल्या ज्या मेमरीज आहेत, त्या काळातली जी स्किल्स तुम्ही ॲक्वायर केलेली आहे त्याचा पुढे आयुष्यभर उपयोग होतो. म्हणजे आजही आपल्यापैकी प्रत्येकाने जर इंट्रोस्पेक्शन करायचं ठरवलं तर आपल्याला लक्षात येईल की आपण साधारणपणे एक तिसरी चौथीपर्यंत जे शिकलेलो होतो त्याच्यापेक्षा जास्त शिकलेलोच नाही आहे आपण. म्हणजे तिसरी चौथीपर्यंत जे शिकलेलो होतो तेवढंच आपण शिकलेलो आहे आणि त्याच्यानंतर मग फक्त माहिती ॲड होत गेलेली आहे, काही नवीन अनुभव आलेले असतील, पण शिकणं जे होतं ते तिसरी चौथीपर्यंतच होतं. आणि मग असं जर असेल तर जे नवीन शैक्षणिक धोरण आहे आपलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, याच्यामध्ये शालेय शिक्षणाला किती महत्त्व आहे. म्हणजे आत्ता तरी ते महत्त्व फक्त कागदावर आहे. आजही जे काही आपलं उच्च शिक्षण आहे त्या उच्च शिक्षणातल्याच शैक्षणिक धोरणाबद्दल बोललं जातं. करिअरचा आपण विचार करतो की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि करिअर आजचा जो काही परिसंवाद त्याच्या संदर्भातला आहे, तर करिअर हे उच्च शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला करिअर सुरू करायचं आहे. खरं म्हणजे करिअर हे लाईफलाँग गोष्ट आहे. म्हणजे करिअर शिक्षण मी अमुक घेतलं, अमुक डिग्री पूर्ण केली, अमुक कोर्स पूर्ण केला, माझं करिअर सुरू झालं नाही. तुमचं करिअर तिथून पुढे चालूच राहणार आहे, काही आयुष्यभर करिअर तुमचं वाढत जाणार आहे, करिअरमध्ये प्रगती होत राहणार आहे. आणि या सगळ्यासाठी शैक्षणिक धोरण जितकं कारणीभूत आहे तितकंच स्वतःचे जे काही पर्सनल इफर्ट्स आहेत, स्वतःचा जो प्रिझर्वन्स आहे, स्वतःहून काहीतरी पुढाकार घेऊन करण्याची वृत्ती आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या शालेय शिक्षणातनं खरं म्हणजे येतात. की आपली जी काही कुठेही कुठल्याही गोष्टीमध्ये मी अमुक एक गोष्ट करणार आहे, पुढाकार करून घेणार आहे, शिकणार आहे, मला नवीन गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, मला नवीन ठिकाणी जाऊन लोकांशी बोलायचं आहे, तर ही जी काही धाडसी वृत्ती तयार होते किंवा हा जो काही एक कुतूहल मुलांच्यामध्ये तयार होतं ते त्या वयात होतं आणि एकदा ती सवय लागली की पुढे आयुष्यभर ती सवय तुम्हाला चांगल्या पद्धतीने कॅरी करता येते. आणि त्या दृष्टिकोनातनं मी असं म्हणेन, म्हणजे मी खरं म्हणजे गेली 40 वर्ष किंवा त्याहून जास्त काळ ह्या उच्च शिक्षणामध्ये आत्ता आहे, माझं बहुतेक सगळा अनुभव त्या उच्च शिक्षण व्यवस्थेतला आहे, पण तरीसुद्धा माझं कायम विचार माझे जे आहेत ते असेच आहेत की शालेय शिक्षणावर जास्त चांगल्या पद्धतीने भर दिला गेला पाहिजे, तिथे विद्यार्थ्यांचा पाया चांगला तयार करून घेतला पाहिजे आणि तिथे पाठांतर घोकंपट्टी याच्यावर भर न देता अनुभवातनं शिकणं आणि स्वतःचे विचार मांडता येणं, स्वतःचे विचार तयार करणं या गोष्टीवर जर भर देता आला तर पुढे करिअर डेव्हलप करायला कोणालाही अडचण राहणार नाही. कारण करिअर हे शिक्षणातनं फक्त डेव्हलप होत नाही तर तुमच्या ॲटिट्यूडमधनं तुमचं करिअर डेव्हलप होत असतं. कारण तुम्ही कुठलीही संधी कशी घेता, त्या संधीकडे कसं बघता आणि त्या संधीचं सोनं कसं करता, तुमच्या प्रयत्नांमधनं, तुमच्या विचारांमधनं, या दृष्टिकोनातनं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. मला असं वाटतं की आत्ता अतिशय टाईमली अशा प्रकाराने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलेलं आहे. जरी टाईमली म्हटलं पण तरी उशीर होतच चाललेला आहे. म्हणजे सुरुवात या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं जे काही असं टायटल आहे ते टायटल आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020. म्हणजे ऑलरेडी 4 वर्ष उशीर झालेला आहे, कदाचित आणखी 1 वर्ष जाईल, 5 वर्ष होईल. आणि त्यानंतर ज्या वेळेला शाळेमधले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर त्याचा परिणाम होईल, त्यांच्यातनं चांगले विद्यार्थी घडतील आणि ते पुढे शिक्षण व्यवस्थेमधनं बाहेर पडतील, त्याला अजून 10-15 वर्ष जातील. म्हणजे आता तसा खूप उशीर झालेला आहे एका अर्थाने, आणि होतोही आहे अजून, पण तरी आपण सगळ्या समाजाच्या घटकांनी या शैक्षणिक धोरणाकडे अतिशय चांगल्या पद्धतीने जर बघितलं, पॉझिटिव्हली सकारात्मक दृष्टिकोनातनं बघितलं तर प्रत्येक स्टेजला, कारण इथे असं काही नाही आहे की आजपासून हे शैक्षणिक धोरण सुरू झालं, आता इथून पुढचे जे विद्यार्थी आहेत हे वेगळ्या पद्धतीचे घडणार आहेत, त्याच्या आधीचे आहेत ते वेगळ्या पद्धतीचे घडलेले होते, हे जे मशीन आहे हे वेगळं मशीन आलेलं आहे, त्याच्यातलं जे काही क्वालिटी आहे ती खूप चांगली झालेली आहे, असं काही घडणार नाही आहे. इट्स अ ग्रॅज्युअल चेंज, आणि हा ग्रॅज्युअल चेंज आहे हा फक्त एका गोष्टीमुळे घडणार नाही आहे तर समाजातल्या सगळ्या घटकांचा त्याच्यावर परिणाम होणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं जर आपण विचार केला आणि आजच्या या परिसंवादाच्या माध्यमातनं
आपल्या विचारांना एक चालना दिली. म्हणजे आपले विचार बदलायचे नाहीतच तिथे, विचार बदलण्यासाठी आपण परिसंवाद नाही करत आहोत, तर विचारांना चालना दिली की काय नवीन आपण घेऊ शकतो. म्हणजे आत्ता सुरुवात करताना आजच्या परिसंवादाला वाकोडे साहेबांनी सांगितलं की बी कीपिंग हा विषय लोकांनी निवडावा. आता बी कीपिंग हा आमचा एक उद्योजक आहे आमच्याकडे, ज्यांनी काम केलं काही वर्ष, त्या उद्योजकांनी ट्रेनिंग घेतलं, त्यांनी स्वतः बी कीपिंग करायला सुरुवात केली, त्यांनी स्वतः यंत्र तयार केली, म्हणजे त्या पेट्या ज्या असतात त्या त्यांनी तयार केल्या कार्पेंट्री स्वतः करून, आणि लोकांना तो देतो आता. त्या व्यतिरिक्त त्याचे जे प्रोडक्ट्स आहेत, मी रॉयल जेलीचा उल्लेख केला, तर आत्ता एक परवाच आमच्याकडे विद्यार्थिनी, तिने एक उद्योजक म्हणून अर्ज केलेला आहे, तिथे म्हटलं की मला रॉयल जेली फक्त करायची आहे आणि त्याच्यासाठीच मला माझा व्यवसाय करायचा आहे, म्हणजे मी बी कीपिंग तेवढ्यासाठी करेन. तर आता हे असे जे काही पुढे येतात संधी येतात, त्या संधी योग्य दराने आपल्याला घेता आल्या पाहिजेत, त्या दृष्टिकोनातून आपण ट्रेनिंग घ्यावं, त्या दृष्टीने आपण शिक्षण घ्यावं, आणि या शिक्षणातून आपली जी काही समृद्धी आहे स्वतःची, समाजाची, देशाची आणि संपूर्ण मानवतेची, जी काही एक प्रगती करण्यासाठी जे काही प्रयत्न करावेत, हे करण्यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. यानंतर आजचे गेस्ट ऑफ ऑनर डॉक्टर सुनील भिरुड यांना मी विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. नमस्कार उपस्थित मान्यवर. प्राध्यापक मंडळीचे आहेत मेधाताई, जरी खासदार असल्या तरी त्या मूळच्या आमच्याच यातल्या आहेत, शिक्षकच आहेत त्या, आणि त्यांनी शिक्षणावरतीच त्यांनी भरपूर काम केलं आहे. आणि मला खरं म्हणजे यांच्या आधी बोलायची संधी मिळाली त्याच्याबद्दल धन्यवाद, कारण कदाचित करमरकर सरांनंतर बोलायचं झालं तर काय बोलायचं हा प्रश्न आला असता. खरं म्हणजे ही जी राष्ट्रीय शिक्षानीती NEP हे का आली आणि त्याच्या मागची उद्दिष्ट याच्यावरती बरंच बोललं गेलं आहे. मागच्या 4 वर्षापासून आपण त्याच्यावरती बोलत आहोत. करमरकर सरांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनाने एक मागच्या वर्षी खूप मोठं पाऊल उचललं आणि तो म्हणजे फोर्सफुली तो इम्प्लिमेंट केला NEP जो सिलेबस आहे तो ताई, कारण बरंच स्लो चालू होतं, परंतु एक प्रगत राज्य म्हणून आपण त्यात पूर्ण भारताला जर का लीड करायचं असेल तर कुठेतरी आपल्याला मग ती तयारी अर्धी जरी असली तरी आपल्याला त्यात उडी टाकायला लागते. त्या दृष्टीने मागच्या वर्षी आपण सुरू केलं, यावर्षी सुद्धा बाकी, मागच्या वर्षी ॲटोनॉमस कॉलेजमध्ये झालं, यावर्षी बाकी नॉन ॲटोनॉमस कॉलेजमध्ये हे NEP इम्प्लिमेंटेशन सुरू होत आहे. सांगायचा मुद्दा असं की NEP अगदी एक वाक्यात बोलायचं झालं तर शैक्षणिक पद्धतीत भारतीयता आणणं आणि जे काही मागच्या काही डिकेड्समध्ये भरपूर बंधनं टाकली गेली होती ती बंधनातनं शैक्षणिक पद्धती मुक्त करणं हा त्याच्या मागचा उद्देश होता. तर बंधनं म्हणजे काय की मी जर का इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली आणि म्हटलं की मी सिव्हिल इंजिनियर तर मी फक्त सिव्हिल इंजिनिअरिंगचेच विषय शिकणार, बरोबर आहे. कम्प्युटर इंजिनियर म्हटलं तर त्याला कम्प्युटर इंजिनियरचंच ज्ञान येणार. मग स्वतःचं घर जरी बनवायचं झालं तरी फाउंडेशन काय, प्लिंथ कशाला म्हणायचं, छताला का खाली, हे पण बऱ्याचदा समजत नव्हतं. म्हणजे अशी पण परिस्थिती आहे. कम्प्युटर उघडला तर आमच्या बऱ्याच कम्प्युटर इंजिनियरला विचारायचो आम्ही, म्हणजे मी स्वतः परीक्षा घेताना कम्प्युटर उघडायचो आणि विचारायचो यातलं रॅम कुठे आहे, तर तो रॅम पूर्ण सांगू शकायचा पण या संगणकात रॅम कुठे आहे तो दाखवू शकत नव्हता. कधी मायक्रो ते जो CPU असायचं त्याला म्हणायचं ही रॅम आहे, दुसऱ्याच कशाला तरी म्हणायचं ही रॅम आहे, म्हणजे ही परिस्थिती होती, बरोबर आहे. ही अशी परिस्थिती आली होती बऱ्याच काळापासनं. थोडंफार अपवादही होते, जसं मी शिक्षण घेत असताना जेटकिंगचं एक किट यायचं आणि आमच्या शिक्षकांनी आम्हाला कंपल्सरी केलं होतं की ते किट घ्यायचं, स्वतः रेडिओ बनवायचा, तो ट्यून करायचा आणि तुम्ही गाणं ऐकायचं.
आणि खरंच सांगतो, ज्यावेळेस पहिल्यांदा तो रेडिओ बनवला स्वतः इंजिनिअरिंगला असताना आणि पहिल्यांदा ती बातम्या ऐकल्या, गाणं ऐकलं ना, त्यावेळेसचा आनंद आजही तो आठवतो. म्हणजे स्किलिंग हा जो महत्त्वाचा मुद्दा होता तो हळूहळू मागे पडत चालला होता, आणि तो स्किलिंग आणि व्होकेशनल एज्युकेशन हा जो एन ई पीमध्ये जे काही आपण आता आणलेलं आहे तेच एक महत्त्वाचं असणार आहे की ज्याच्याने करिअरच्या संधी उपलब्ध होणार आहेत. बरेचसे आपण मुद्दे उपस्थित केले की आपल्या शैक्षणिक पद्धतीत नवीन नवीन कसे बदल घडता येतील, तर मी थोडं इंजिनिअरिंगचं असल्यामुळे तेच एक त्याच्याबद्दलच बोलणार आहे, कदाचित सर वेगळं बोलतील. तर नवीन शैक्षणिक धोरणात पूर्वी जसं होतं की इलेक्टिव्हसुद्धा आम्ही इंजिनिअरिंगचेच घ्यायचो, किंवा मेजर मायनर तर नव्हताच कॉलेजेसमध्ये, तो फक्त आय आय टीत तेवढा आम्ही ऐकायचो की काहीतरी मेजर आणि मायनर असतो. इलेक्टिव्स तेवढे एक किंवा दोन, जास्तीत जास्त खूपच ॲडव्हान्स असेल तर मग तीन इलेक्टिव असायचे, पण ते संपूर्ण इलेक्टिव हे सगळे आमचे इंजिनिअरिंगचे असायचे. परंतु आत्ता झालेल्या बदलात आपण बघतो की इलेक्टिव्स किंवा मेजर मायनरच्या ज्या जी एकंदरीत आपण जर बघितलं कोर्सेस जे ऑफर करतो आहे ते खूप वेगळे आहेत. ॲबिलिटी एनहान्समेंटमध्ये अजूनच वेगळा आहे. आमच्या एका मित्राने ड्रॉइंगचा एक क्रेडिट ठेवला आहे की विद्यार्थ्यांनी जायचं आणि आपल्याला पटेल तसं ड्रॉइंग करा, आणि ते विद्यार्थ्यांची ती ड्रॉइंगची परीक्षा घ्यायची आणि ते केलेले ड्रॉइंग आहेत ते सगळे कॉलेजमध्ये लावायचे. म्हणजे म्हटलं ह्याचा फायदा काय, म्हणजे ह्या ज्या खराब भिंती असतात मी दरवर्षी रंग देऊ शकत नाही, तर हे ड्रॉइंग लावले म्हणजे अनायशी त्याचा रंग होता. म्हणजे इनोव्हेटिव्ह आयडिया झाल्यात, त्यानेच विद्यार्थ्यांना एक 80 पायऱ्या चढायच्या आणि उतरायच्या 10 मिनिटात, 80 पायऱ्या चढायच्या आणि उतरायच्या. म्हणजे काय, तर आता कोणतरी म्हणेल हे काय आहे, तर त्यातनं तुमचा फिजिकल जो फिटनेस आहे तो तुमचा तो बिल्ड होतो. म्हणजे काय की नवीन शैक्षणिक धोरणात तुमचा फिजिकल मेंटल जो डेव्हलपमेंट आहे ती जी प्रक्रिया आहे ती वृद्धिंगत होण्यासाठी म्हणून आपल्याला एक नवीन संधी मिळाली. नाहीतर काय की जसं म्हटलं 8वीपासनं मुलं आय आय टीच्या परीक्षेला जात ची सुरुवात करतात, 12वीपर्यंत ती जे ई ॲडव्हान्समध्ये जातात, बरेच विद्यार्थी लागतात आणि म्हणजे बरेच म्हणण्यापेक्षा लिमिटेड विद्यार्थी आय आय टीत जातात आणि खूप विद्यार्थी मागे राहतात. आणि मग ते 4 वर्ष ज्यावेळेस आमच्याकडे येतात त्यावेळेस ते हेच म्हणत असतात की अरे मला आय आय टीत जायचं होतं लागलं नाही, मला इथे जायचं होतं लागलं नाही, मला इकडे. किंवा बरेच विद्यार्थी येतात आमच्याकडे सी यू पीत, किंवा मी आधी विजेटी यायला होतो, सर मला तर हे शिकायचंच नव्हतं, घरच्यांनी मला जबरदस्ती पाठवलं. खूप विद्यार्थी काही 99.57 मार्क मिळवून कम्प्युटर सायन्सला आलेला विद्यार्थी ज्यावेळेस म्हणतो की मला घरच्यांनी जबरदस्ती पाठवलं या कोर्सला, मला खेळात इंटरेस्ट होता, हां मला हे शिक्षण घ्यायचं नव्हतं, मला इंजिनिअरिंग करायचं नव्हतं. मला एक विद्यार्थी होता माझा, तो म्हणे सर मला साहित्यातच इंटरेस्ट होता पण घरच्यांनी मला हे कम्प्युटर सायन्समध्ये, 99च्या वरती मार्क्स मिळवलेला विद्यार्थी. आणि मग त्यावेळेस प्रश्न असा येतो की तो पहिलं वर्ष घरच्या लोकांच्या आग्रहास्तव करतो, ते पहिलं वर्ष नापास होतो, घरचा आग्रह चालू असतो म्हणून दुसरं वर्षसुद्धा तो वाया घालवतो, आणि मग दुसऱ्या वर्षाच्या शेवटी काही कारणाने त्याला कुठनं तरी शक्ती येते आणि मग तो म्हणतो की नाही मी एकतर कॉलेजला जाणारच नाही, नाव काढणार किंवा काय. तर ह्या नवीन ज्या शैक्षणिक धोरण आहे याच्यामध्ये ह्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे की तुम्हाला एखाद्या तुम्ही एखाद्या कोर्समध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर तो जर आवडत नसेल तर काही आवश्यकता नाही की तुम्ही तेच शिक्षण पूर्ण घेतलं पाहिजे, त्यातले काही कोर्सेस तुम्ही निवडा, तुमच्या आवडीचे कोर्सेस तुम्ही बाजूला म्हणजे त्याच्यासोबत मायनर मेजर किंवा तुमच्या ॲबिलिटी एनहान्समेंटचे घ्या, तुमच्या आवडीनुसारचे घ्या आणि आपलं त्यात करिअर करू शकता. शैक्षणिक धोरणाचं सांगतो, आज सकाळी येत असताना मी माझा एक कलीग आहे, मी ए आयवरती आम्हाला सेंटर ऑफ एक्सलन्स भेटलं होतं विजेटी आयमध्ये, तिथे त्याच्यासोबत बोलत होतो काही त्याच्या स्टेप, तर तो म्हणे की माझी मुलगी सकाळपासून मागे लागली आहे की पप्पा ती स्कूलमध्ये झाला, पहिलीतली मुलगी आमच्या टीचरला स्कूल उघडायला लावा आज का, तर म्हणे
ही ह्या नवीन पद्धतीत जे आपण वेगवेगळ्या आता म्हणजे पहिलीतल्या विद्यार्थ्यांना जसं आपण म्हणत होता सर म्हटलेत की स्कूलमध्ये एन ई पीचे इम्प्लिमेंटेशन काय सुरू झाले, तर खेळ एवढे खेळ आलेत की त्या मुलांना आता शाळेत जावंसं वाटतं आहे. ती त्याची मुलगी म्हटली की मला शाळेत जायचं आहे, सुट्टी आहे तरी ते उघडायला लावा स्कूल, हे असं का झालं? तर नक्कीच एन ई पीचे जे इम्प्लिमेंटेशन आहे किंवा जी आता नवीन कार्य शैक्षणिक पद्धतीत आपण शिक्षकांनासुद्धा आपण सांगतो आहे की कसं तुम्ही शिक्षणाकडे कसं बघितलं पाहिजे आणि त्यात जो बदल होतो आहे त्याचेच हे बदल म्हणावे लागतील असं मला वाटतं. आणि कदाचित याचं जे काही फ्रूट्स आहेत ते सर म्हटल्याप्रमाणे एक 10 वर्ष तरी, 1-8 वर्ष पूर्ण तुम्ही पहिली ते 10वी जाऊन त्या विद्यार्थ्यात मॉरल इथिकल व्हॅल्यूज येईपर्यंत तरी आपल्याला वाट बघावी लागणार. त्याच्यामुळे कोणी जर म्हणत असेल की 4 वर्ष झालेत आपण मागे पडलो, तसं पण नाही आहे. कुठेतरी सुरुवात करणं आवश्यक असतं. शैक्षणिक संस्थांमध्ये सर ही सुरुवात झालेली आहे, ॲटलीस्ट युनिव्हर्सिटीज आणि कॉलेजेसमध्ये ही सुरुवात झालेली आहे. करिअरसाठी नवीन नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी मेजर मायनर इलेक्टिव्ज आणि एंटरप्रिनरशिप इनोव्हेशन इन्क्युबेशन याच्या संदर्भातले कोर्सेस ॲड होत आहेत. विद्यार्थी आता आपल्याच स्वतःच्या स्ट्रीम मध्ये पुढे ज्याला इच्छा असेल तो जाईल किंवा ते सोडूनसुद्धा त्याला जाण्यासाठी वेगवेगळ्या संधी ह्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून आता उपलब्ध होत आहेत. आणि संस्था स्तरावरती ज्या ॲटोनॉमस आहे त्या संस्थांवरतीसुद्धा याची नोंद घेऊन त्याप्रमाणे आपलं करिक्युलम डेव्हलप होत आहेत आणि त्याचा बरेच विद्यार्थी फायदा घेत आहेत. त्याचे ही दुसरी बॅच असल्यामुळे कदाचित त्याचे फ्रूट्स आपल्याला 1-2-3 वर्षात दिसतील आणि नक्कीच विद्यार्थ्यांना नवीन नवीन करिअर च्या संधी या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून मिळणार आहेत. जेणेकरून जो आपण म्हणतो की एकदा शिक्षण घेतल्यानंतर एकतर तुम्ही त्या फील्डमध्ये करिअर करा किंवा मग घरी बसा. बरेचदा असं म्हणायचं की इंजिनियर झाला पण घरी बसला आहे, तर कदाचित तशी परिस्थिती येणार नाही. आर्ट्स ग्रॅज्युएट झाला तर त्याच्याकडे असं बघितलं जायचं की आता याला आयुष्यात काहीच नाही याच्यासाठी, पण तसंसुद्धा तीसुद्धा एक परिस्थिती बदलणार आहे. फक्त हे इंजिनियर डॉक्टर वकील यांचंच जी काही मोनोपोली होती ती न राहता मोनोपोली ही तुमच्या स्वतःच्या कॅपॅबिलिटीजवरती असणार आहे. इंजिनियर झालात म्हणून चांगलं करिअर होईल असं जे होतं ते न राहता तुम्ही आर्ट्स कॉमर्स सायन्स करूनसुद्धा अतिशय चांगलं करिअर करू शकता. आय टी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं तर आर्ट्स झालेले खूप विद्यार्थी आता जॉईन करत आहेत, कारण आय टी इंडस्ट्री म्हणतं मला फक्त पायथन येणारा विद्यार्थी हवा आहे, मला त्याचं इंजिनिअरिंग बघायचं नाही, मला कोडर हवा आहे आणि तो कोडिंग ज्याचं लॉजिक चांगलं ज्याची बौद्धिक क्षमता चांगली जो चांगल्या प्रकारे ॲनालिटिकल ॲबिलिटीज वापरू शकतो आणि ज्याने कोडिंग केलं आहे त्या प्रत्येकाला नोकरी मिळू शकते. आणि ए आयच्या विश्वात तर त्याला अजूनही म्हणजे बंधनं त्याची निघून जाणार आहेत. तुम्ही कुठलं शिक्षण घेतलं, काय शिक्षण घेतलं, कदाचित कुठल्या संस्थेतनं शिक्षण घेतलं हे सुद्धा बघितलं जाणार नाही. तुमचे फक्त आणि फक्त स्किल्स कॉम्पिटन्सी हीच बघितली जाईल आणि नेमकं नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्याच्यावरती भरपूर असा ट्रस्ट देण्यात आलेला आहे की स्किलिंग आणि एकंदरीत एक ह्युमन व्हॅल्यू ॲड करून त्याला एक मनुष्य म्हणून जगण्यासाठी ज्या कला आणि जे काही आवश्यक गुण आहेत ते शिकवले जाणार आहेत. त्याच्यामुळे या एज्युकेशन पॉलिसीमध्ये करिअरच्या नवीन नवीन संधी ज्या आपण आज बऱ्याच संधी आहेत ज्या आपल्याला आपण इमॅजिन करू शकत नाही अशा संधी येणार आहेत आणि त्या संधींचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा. एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. मला आज माझे विचार शेअर करण्याबद्दल साठी आपण आमंत्रण दिलं आणि ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. यानंतर आजच्या आपल्या परिसंवादाचे कीनोट स्पीकर डॉक्टर नितीन करमळकर, माजी कुलगुरू पुणे युनिव्हर्सिटी आणि अध्यक्ष शिक्षण धोरण सुकाणू समिती, यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं.
नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याचा बजवर्ड आहे आणि बजवर्ड 2020 आहे. आपल्याकडे त्याची अंमलबजावणी मागच्या वर्षीपासून सुरू झाली. साधारणपणे 2020 त्याच्यानंतर आला कोविड. कोविडमध्ये नवीन नवीन गोष्टी आपल्याला कराव्या लागल्या. ऑनलाईन एज्युकेशनकडे गेलो आणि मग ऑनलाईनचा जमाना सुरू झाला मोठ्या प्रमाणात. मला असं जेव्हा आम्ही शैक्षणिक धोरणाकडे बघतो त्यावेळेला वाटतं की मुळात हे का आणलं गेलं, तर पूर्वीच्या शिक्षणामध्ये एक संकीर्णता आली होती. खूप प्रचंड फॅकल्टीज करून ठेवल्या होत्या, 15 फॅकल्टीज 20 फॅकल्टीज. या फॅकल्टीतला एक दुसऱ्या फॅकल्टीशी अगदी बोलणं नाही, कुठला संवाद नाही, काही नाही. आणि हे खरंच असताना त्या मुलाला कुठल्याही प्रकारचा चॉईस नाही. विद्यापीठामध्ये एक चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम म्हणून प्रकार आणलं होतं. 15-20 वर्ष आम्ही पुणे विद्यापीठ नेहमी सांगायचं की आम्ही त्यातले अगदी माहीर आहोत आणि मोठे पण घ्यायचे त्याच्याबद्दल. पण चॉईस कोणाला मिळालं? शिक्षकाला मिळालं, विद्यार्थ्याला कधीच मिळालं नाही. म्हणजे मला माय वे इज हाय वे, मला जे येतं ते मी तुला शिकवणार, वेगळेपणा त्यात कधीही नव्हता. त्यामुळे तो चॉईस, त्याच्यामध्ये अपेक्षा होती की इंजिनिअरिंग करत असताना किंवा सायन्स करत असताना तसे सोशल सायन्सचे काही विषय घ्यावेत, संगीताचा एखादा विषय घ्यावा वगैरे, म्हणजे ज्याला ते आवडतं त्याने घ्यावं असं वगैरे. पण मला, मी कुलगुरू म्हणून काम केलेलं आहे, शिक्षक हा सगळ्यात हुशार प्राणी, त्याने सांगितलं की सर टाईम टेबलमध्ये खूप अडचणी येतात, कारण आपलं सोशल सायन्सेसचं किंवा ह्युमॅनिटीचं सगळं सुरू होतं सकाळी आणि तुमचं जे चालू होतं ते दुपारी, त्यामुळं मुलगा दिवसभर मग कॅम्पसवर कसा राहणार. असं करून त्यांनी काय केलं की इलेक्टिव्ह आणि कंपल्सरी आपल्याच सब्जेक्टमध्ये दोन पार्ट केले त्याचे, आणि काळजी घेतली की तो त्या वर्गाच्या बाहेर जाणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीची मोडतोड म्हणजे हे नवीन शिक्षण धोरण आहे. हे सगळं तोडून टाकलं आहे आपण त्याच्यामध्ये, सगळ्या फॅकल्टीज काढून टाकल्या आहेत. आपण आता ज्या 4 फॅकल्टीमध्ये आपण साधारणपणे फिरणार आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, कॉमर्स अँड मॅनेजमेंट, ह्युमॅनिटीज आणि तिसरं जे आहे ते इंटरडिसिप्लिनरी IED म्हणून, अशा प्रकारच्या 4 फॅकल्टीजमध्ये असणार आहे. हे करत असताना त्या विद्यार्थ्याला मुक्त संचार दिलेले आणि तो अगदी शाळेपासून अपेक्षित आहे. अनफॉर्च्युनेटली जे इम्प्लिमेंटेशन सुरू झालं ते हायर एज्युकेशनमध्ये प्रायोगिक स्वरूपात पहिल्यांदा सुरू झालं. शाळेचा आराखडा काल आला आहे आणि शाळेच्या बाबतीत साधारणपणे 5, 3, 3 आणि 4 अशी साधारणपणे ती रचना आहे. आणि त्याच्यामध्ये 9वी 10वी आणि 11वी 12वी जास्त महत्त्वाचे आहेत, कारण तिथं तुम्हाला चॉईस जो आहे तो पुढच्या करिअरचा आपल्याला करायचा आहे. आणि चुकला तरीसुद्धा 12वीनंतर त्याला पुन्हा संधी आहे की मला चुकल्यानंतर, जे मगाशी सर म्हणत होते की इंजिनिअरिंगला गेला, बऱ्याच वेळा त्याने सांगितलेलं जो गोष्ट आहे ते अत्यंत खरी आहे, कारण हे मला जाणवायचं की बरेच विद्यार्थी पहिलं वर्ष झालं की ATKT 4 साठी असले की 6 साठी मोर्चे यायला सुरू व्हायचे. याचं कारण म्हणजे जबरदस्तीनं ते इंजिनिअरिंगला गेलेले होते, जे पेलत नाही आपल्याला ते त्यांनी घेतलेलं होतं. आणि त्यामुळे मग सुरू व्हायचं की सर ATKT 6ची करा. अरे म्हटलं 6ची जरी केली तर पुढच्या वर्षी 6 आणि तुझे बाकीचे विषय, तर पुढच्या वेळेला तुला 12 ATKT करावे लागतील होईल. तर त्यामुळं त्या मुलांवर जो समाजाचा पगडा होता, आईवडिलांचा पगडा, कारण मुळात आपल्याकडे करिअर मुलांचा मुलगा कधीच ठरवत नाही, आईवडील ठरवतात. आमचा शेजारचा इन्फोसिसमध्ये तो, त्याला चांगला पगार आहे किंवा तो डॉक्टर आहे, तो माझ्या घरी असला पाहिजे, अशा पद्धतीनं ती शिक्षणाची सुरुवात होते. आणि या सर्व गोष्टींचा विचार करून ही संकीर्णता दूर करण्याच्या दृष्टीनं नवीन शैक्षणिक धोरण आणलेलं. आणि ज्या वेगवेगळ्या गोष्टी होत्या, व्होकेशनल, प्रोफेशनल, टेक्निक, एक जातीव्यवस्था आपण त्याच्यामध्ये केलेली होती. डॉक्टर म्हटली की उच्च, त्याच्यानंतर मग इंजिनियर, मग त्याच्यानंतर सायन्स वगैरे किंवा, आणि मग आर्ट्स वगैरे म्हणजे अगदी गावाच्या बाहेरचे वगैरे असे. हा जो प्रकार जो झाला होता तो प्रकार कुठेतरी मोडून काढण्याचा प्रयत्न केला. आणि ह्याच्यामध्ये आपण प्रयत्न असा करतो की मुलाला जो मॉल कन्सेप्ट आहे, आपण मॉलमध्ये गेल्यानंतर माझ्या खिशाला जे मला परवडतं आणि जे मला आवडतं ते मी विकत घेतो, तोच कन्सेप्ट या शिक्षण ह्याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे मला पेलेल बुद्धीला, जे मला झेपेल आणि जे मला आवडेल, अशा पद्धतीचं शिक्षण देण्याचा जो प्रयत्न आहे तो म्हणजे दुसऱ्याचं काही नाही ते NEP आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अशा पद्धतीनं आपण प्रयत्न केलेला आहे.
आणि जे काही गोष्टी आपण म्हटलं की उदाहरण म्हणून सांगतो की मी पोस्टडॉक करायला ऑस्ट्रेलियामध्ये होतो, मधला वेळ असायचा, विद्यार्थ्यांबरोबर चर्चा व्हायची, कॉलेज कॅम्पसवरच होतं, विद्यापीठाच्या कॅम्पसवरच मी राहायचो, त्यामुळे विद्यार्थी आणि तिथे दोन्ही असायचे, म्हणजे ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट दोन्ही एकत्र. आपल्याकडे साधारणपणे विद्यापीठ म्हटलं की फक्त पोस्ट ग्रॅज्युएट शिकवतात, सगळे पी जी प्रोग्राम्स असतात तिथे, तिथं तसं नाही, त्यांचे कंडक्टेड कॉलेजेस असतात, कॉलेजमध्ये यू जी चाललेलं असतं वगैरे. म्हणतो तर त्याला विचारलं एकदा असं बोलता बोलतो, म्हणलं काय शिकतो आहेस, काय करतो आहेस, म्हटलं कॉलेज करतो आहे, ते मला दिसत नाही म्हटलं, कॉलेज मी कुठलं करतो आहेस, कॉमर्सला आहे, सायन्सला आहे, कसलं, ते म्हटलं तसलं काही नाही, ते पहिल्या वर्षी आम्ही ठरवू, पहिल्या वर्षी सगळेच शिकवत आहे तुम्हाला. आणि मग तो फाउंडेशन कोर्स आहे, त्यावेळेला मला ज्याच्यामध्ये गती निर्माण होईल, आवडेल, तो मी पुढच्या वर्षी ठरवेन. तो साधारणपणे कन्सेप्ट आपण ह्या ह्याच्यामध्ये आणायचा प्रयत्न केला आहे, की जिथे आपण सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करतो त्याला, त्याच्यामध्ये इंटर्नशिप आहे. मगाशी सर म्हणाले की इंटर्नशिपच्या बाबतीतसुद्धा आपण ही जेव्हा इम्प्लिमेंटेशन सुरू केलं मागच्या वर्षी, त्यावेळेला आम्ही प्रायोगिक तत्वावर ॲटोनॉमस कॉलेजेस, ॲटोनॉमस म्हणजे ज्यांच्याकडे बेसिकली ॲटोनॉमी मिळालेली आहे, स्वायत्त महाविद्यालय जी विद्यापीठाशी अटॅच्ड आहेत, पण विद्यापीठाचं करिक्युलम आहे तसं ते इम्प्लिमेंट करत नाही, त्यांना ते स्वातंत्र्य आहे की स्वतःच्या पद्धतीनं करिक्युलम डेव्हलप करणं वगैरे. मुक्तो ते अशा स्वायत्त महाविद्यालयामध्ये मागच्या वर्षी इंजिनिअरिंग आणि ट्रॅडिशनल 150 कॉलेजेसमध्ये आपण इम्प्लिमेंटेशन सुरू केलं. आणि याच्यामध्ये मग मेजर सब्जेक्ट आहे, मायनर आहे, ॲबिलिटी एनहान्समेंट आहे, स्किल डेव्हलपमेंट वगैरे वगैरे, 6 ते 7 व्हर्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये, जे कंपल्सरी आणले गेलेले आहेत. ज्याला असं म्हणतं की डीप इमर्शन पाहिजे, सोशल इमर्शन आणि इंडस्ट्रियल इमर्शन. आमचं काय होतं, शिक्षण आणि समाजाचा कधी संबंध झाला नाही. विद्यापीठाचं कॅम्पस 411 एकर, गेटच्या बाहेर काय चाललं आहे मला माहीत नाही, किंवा समाजात काय चाललं आहे, समाजात त्या प्रश्न काय आहेत, त्याची उकल करण्याच्या दृष्टीने मी काय केलं पाहिजे, हा प्रकार कधी आलाच नाही. त्यामुळे आमचं सिलेबस 25 वर्ष जुना असायचं कायम, आणि सिलॅबस सुधारणं म्हणून एक प्रकार असतो आमच्याकडे, बोर्ड ऑफ स्टडीज म्हणून एक बॉडी आहे, ज्याच्यामध्ये अनेक शिक्षक असतात, ते शिक्षकचं सिलेबस बनवतात, दर वर्षांनी 3 वर्षांनी बदललं पाहिजे अशा अपेक्षा असतात. त्याच्यामध्ये एक इंडस्ट्रियल कॉम्पोनंट असतो, इंडस्ट्री किंवा एन जी ओ सोशल, की त्याच्याकडनंसुद्धा ते व्हेरीफाय करून घ्या, व्हॅलिडेट करून घ्या. म्हणजे काय करतात हे फक्त त्याची सही घेऊन येतात व्हॅलिडेशन. त्यामुळं नेहमी जी आरडाओरड असायचा की इंडस्ट्रीला काय पाहिजे, इंडस्ट्रीकडे मुलगा गेला की ते म्हणायचे यार मुलगा चुणचुणीत आहे, छान बोलतो बिलतो, पण आम्हाला त्याचा काही उपयोग नाही म्हणे, कारण काय जे आम्हाला पाहिजे तर काहीच नाही त्याला माहिती. तो जो प्रकार आहे तो काढून टाकण्याचा प्रयत्न जो इंटर्नशिपच्या माध्यमातून केलेला आहे, की कंपल्सरी इंटर्नशिप केली आहे, एम्बेडेड इंटर्नशिप किंवा ॲप्रेंटिसशिपसुद्धा आपण आणलेली आहे. क्रिस्प म्हणून एक आपण अलीकडे MOU साईन केला, त्याच्या माध्यमातून 3 वर्षाच्या कोर्समध्ये जवळजवळ 1.5 वर्षाची ॲप्रेंटिसशिप आहे. तर आणि अशा पद्धतीचे नाविन्यपूर्ण प्रयोग आपण याच्यातून करतो, आणि ज्याच्यामध्ये सर्व गोष्टींचा विचार केला आहे. पृथ्वी तलावर माणूस म्हटलं की व्यष्टी, दुसरं येतं समेष्टी, तिसरं येतं सृष्टी, आणि चौथं येतं परमेष्टी. व्यष्टी म्हणजे व्यक्तित्व विकास, म्हणजे मनुष्य म्हणून त्याला जे काय अपेक्षित आहे, म्हणजे तार्किक पद्धतीने विचार करण्याच्या गोष्टी असतील, इतर सगळे म्हणजे चारित्र्य असेल, चांगली वागणूक असेल, चांगलं शरीर असेल, या सगळ्या गोष्टी व्यक्ती म्हणून त्याच्यात, पण व्यक्तीचा समाजाशी संबंध आहे. समेष्टीमध्ये बेसिकली समेष्टी समाजाचा विचार केलेला, तर समाजाला काय आवश्यक आहे त्याच्याशी तो कनेक्ट डेव्हलप करतो आपण. आणि तिसरी गोष्ट आहे सृष्टी. सृष्टी म्हणजे काय, निसर्ग आला तुमचा, सृष्टीमध्ये निसर्ग आला, म्हणजे जी काही नैसर्गिक स्रोत आहेत ती कशा पद्धतीने वापरायची, कशा पद्धतीनं त्याचा उपयोग केला पाहिजे वगैरे. आणि परमेष्टी छोटी स्पिरिच्युअल आहे. तर या 4 गोष्टीतच सगळं फिरतं. मला असं वाटतं की NEP या 4 गोष्टीचा वेध घेते. या 4 गोष्टींचा विचार करून केलेलं जे डॉक्युमेंट आहे NEP आहे. आणि या NEP बेसिकली आपण काही गोष्टी कंपल्सरी केलेल्या आहेत, की ज्याच्यामध्ये ज्याला असं म्हणतं की आपण नेहमी सांगताना सांगते, महात्मा गांधींची नई तालीम असेल, किंवा लोकमान्य टिळकांच्या शहरामध्ये आपण आहोत म्हणून राष्ट्रीय शिक्षण म्हणून काही प्रकार होता, या दोन्ही गोष्टींचा साधारण सरमिसळ या गोष्टीमध्ये आणलेला आहे. लोक म्हणतील आता ते इंडियन नॉलेज सिस्टीम किंवा भारतीय ज्ञान प्रमाण काय करायची, ती जुनी आहे त्याचं काय, पण त्या काळातसुद्धा काही अत्यंत चांगल्या गोष्टी घडल्या गेल्या, ज्याचा आजच्याशी काही संबंध जोडता येईल का. 5 ग्रह, त्यांची स्थिती,
आर्यभट्ट असेल, वी ब्रह्मभट्ट असेल किंवा वराहमिहिर असेल, त्यांनी त्या काळामध्ये गणितीचा उपयोग करून आ पृथ्वीपासून त्या त्या ग्रहाची जी अंतरं काढलेली आहे ती आजही डेसिमलमध्ये सुद्धा चुकचं नाही आहे. म्हणजे इतकं जर गणित आपलं स्ट्रॉंग होतं वैदिक गणित तर ते कुठे गेलं. अशा अनेकविध गोष्टी आहेत की ज्याच्या आज धातुशास्त्राचा विचार केला तर धातुशास्त्र म्हणजे फक्त इंजिनिअरिंगचा पार्ट म्हणून आपण त्याकडे पाहतो, पण धातुशास्त्रामध्ये आपण बऱ्याच वेळा म्हणतो की पंचधातूची मूर्ती आहे. पाच धातूची मूर्ती म्हणजे पाच धातू जर एकत्र केले तर त्याची केमिस्ट्री माहिती असली पाहिजे ना, कुठल्या टेम्परेचरला, कुठल्या मेल्टिंग पॉईंटला, कुठल्या पी एचला, ई एचला त्यांचं सगळं सामायिकरण होईल. हे जर त्या काळात घडलं तर याच्यावर काहीतरी होतं. सिव्हिक सिस्टीम घ्या, हरप्पा, मोहनजोदडो, आपण फक्त साईज बघतो पण तिथल्या इतर ज्या गोष्टी होत्या की सिव्हिक हे संकल्पना इतकी सुंदर पण नाही. पाण्याचं डिस्ट्रीब्युशन असेल, आपण सगळं जे रिइन्व्हेंटिंग व्हील करतो आहे, आज जे चाललं आहे जे सगळं पूर्वी घडून गेलेलं आहे तेच पुन्हा एकदा नव्यानं आणायचा प्रयत्न करतो आहे, तर मला असं वाटतं की बऱ्याचशा चांगल्या गोष्टी आपल्या पूर्वकाळात घडलेल्या आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ताकद आहे ज्याचा आजच्याशी आपल्याला ब्लेंड करता येईल. त्यामुळे ए आयला म्हणून घाबरून जायचं कारण नाही, कारण शेवटी ए आय एक कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, नैसर्गिक नाही आहे, आणि ती शेवटी तुम्ही कोणी निर्माण कोणी केलेली माणसांनी निर्माण केलेली आहे. त्यामुळे त्याच्याशी डील करायचं म्हणजे ए आयला म्हणजे माझ्या नोकऱ्या गेल्या सगळं संपलं आयुष्यात आता मी कुठे बर्बाद झालो असं काही नाही आहे. चांगल्या पद्धतीनं इथे सगळे जे मी प्रदर्शन पाहिलं या सगळ्या गोष्टी ज्या लिहिलेल्या ए आयच्या संबंधी दिली त्या सगळ्या एनईपीमध्ये आहेत. एनईपीमध्ये जवळजवळ सर्व गोष्टींचा समावेश केला. मनुष्य घडत असताना त्याला काय काय आवश्यक आहे, संगीत असेल, संस्कृती असेल, इतर आचार विचार असतील, नीतिमत्ता असेल, आणि त्याचबरोबर इतर विशेष जो विषय आहे त्यामध्ये, आणि विशेष विषयाबद्दल बाब बोलतानासुद्धा त्याला आपण मल्टी डिसिप्लिनरी केलेलं आहे. म्हणजे फक्त इतिहास केला आहे आणि इतिहास केला आहे मी आता इतिहासाव्यतिरिक्त मला काही येत नाही, मी इकडे तिकडे जगू शकत नाही अशी परिस्थिती येणार नाही, त्याला इतर अंग जोडली गेलेली आहेत. आणि ही पूर्वापार आपल्याकडे पद्धती गुरुकुल पद्धतीमध्ये ज्याचं आपण म्हणतो की 64 कला आणि 14 विद्या अशा पद्धतीचं शिक्षण दिलं जायचं, आणि ज्याच्यात त्याला गती आहे त्याच्यामध्ये तो पारंगत व्हायचा, तो प्रकार आणायचा प्रयत्न करू. गुरुकुल आपल्याला आणता येणार नाही, विद्यार्थ्यांची संख्या इतकी प्रचंड आहे गुरुकुल करता येणार नाही, पण एन ई पीच्या माध्यमातून आपण हा प्रयत्न निश्चित करतो आहे की त्याला जी आवडेल, ज्याला जी रुची येईल, त्याला जी रुची ज्याच्यामध्ये निर्माण होईल त्याच्यामध्ये त्यांना पारंगत व्हावं. आणि ते करत असताना त्याच्याशी जे अलाईड ब्रँचेस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा एक कनेक्ट डेव्हलप केलेलं आहे. म्हणजे फक्त नुसता ए आय किंवा नुसता गणित विषय एवढाच न राहता इतर बाब इत गोष्टींचं साधारणपणे आकलनसुद्धा त्याला झालं पाहिजे, ज्याला असं म्हणतो की आपण त्याला होलिस्टिक डेव्हलपमेंट, अशा पद्धतीने त्या विद्यार्थ्याची डेव्हलपमेंट होण्याच्या दृष्टीनं हा प्रयत्न आहे. आणि त्यामुळे राष्ट्रीयत्व म्हणजे काहीतरी भयानक कशासाठी मागचं का सांगायचं वगैरे असं काही नाही आहे, की ज्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे घडून गेल्या त्याचा आणि आजचा सुंदर ब्लेंड अप होऊ शकतो आजही. आणि तार्किक विचार वगैरे, कॉग्निटिव्ह थिंकिंग वगैरे वगैरे गोष्टी, मला एक उदाहरण म्हणून द्यायला आवडेल की पुन्हा लोकमान्य टिळकांचं उदाहरण देईन की एक कुठेतरी त्यांनी ह्याच्यामध्ये भगवद्गीतेमधला एक ओळ कुठेतरी वाचली आणि त्यात मार्गशीर्ष महत्त्व हा महत्त्वाचा महिना आहे असं कुठेतरी लिहिलं गेलेलं. ते म्हटलं अरे भारताच्या ह्याच्यामध्ये आपण ह्या मराठी कॅलेंडरमध्ये आपण बघतो की आपल्या चैत्रानं सुरुवात होते, मार्गशीर्ष तर अत्यंत शेवटचं आहे, मग असं का म्हटलं आहे वगैरे. म्हणजे त्याच्यावर विचार करत 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 त्यांनी जी दोन पुस्तकं लिहिली आहेत, एक ओरायन आहे आणि दुसरं जे आहे दी आर्टिक होम ऑफ वेदास, त्या एका ओळीवरून त्यांनी हे संपूर्ण वर्णन कुठं असू शकेल असं करत करत त्याच्यातल्या सगळ्या इतर गोष्टींचा त्याच्यामध्ये पुन्हा मग त्याने ॲस्ट्रॉनॉमी आणली, जिओलॉजी आणली, म्हणजे त्या एका ओळीचा संबंध लावत लावत त्यांच्या लक्षात आलं की दोन गोष्टी की हे कुठं हे भारतात शक्य नाही, हे कुठेतरी दुसरीकडे घडलेलं आहे आणि हे लिहिलेलं आहे म्हणजे हे कुठेतरी घडलेलं आहे आणि ते वेदाच्या काळात आहे, त्यामुळे वेद केव्हा निर्माण झाले असतील. त्यावेळा मॅक्स फॉन लर्नर म्हटलं होतं की इसवी सन पूर्व 1200 वर्ष, तर त्याने ते 4000-2000 पण आणून ठेवलं. याचं कारण म्हणजे त्या संपूर्ण जर त्याच्या एक वसंत संपात म्हणून एक पॉईंट असतो ज्याच्यामध्ये पृथ्वीतली आकाशातले तारे आणि पृथ्वीचा कल हे दोन्ही कॉमन एका गोष्टीला भेटतात आणि त्यामुळे त्या बिंदूला वसंत संपात असं म्हटलं जातं.
आणि तो जो बिंदू आहे तो बरोबर डोक्यावर असला पाहिजे, जो कधीच नसतो. तो कुठे शक्य आहे? तर तो उत्तर ध्रुवावर शक्य आहे. आणि त्यामुळं वेदांची निर्मिती ही तिथे पहिलं जे काय झालेलं आहे, आपले जे पूर्वज आहेत ते तिकडनं आलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये मग इंटरग्लेशियल म्हणजे ग्लेशियल पिरियड म्हणजे हिमवर्ष म्हणजे जिओलॉजी आली, ॲस्ट्रॉनॉमी आली. टिळकांसारखा माणूस गणित आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून इतकं सुंदर गोष्ट त्या ह्याच्यातनं आणलेली आहे की मॅक्स मुल्लरने त्यांनी चॅलेंज केलं आहे की 1200 वर्ष वेदाचं आयुष्य नसून ते 4000 ते 6000 दरम्यानचं आहे. तर मला असं वाटतं की हा जो तात्विक किंवा तार्किक विचार करण्याची जी प्रगल्भता निर्माण झाली पाहिजे ती शालेय जीवनातून सुरू करणं आणि त्या दृष्टीनं त्याला मेंदूवर काम करणं अशा पद्धतीचं शिक्षण इव्हन शालेय शिक्षणाच्या बाबतीत जी काही रचना आता आपल्याला दिसते पहिली 5 वर्ष 3 3 आणि 4 तर पहिल्या 5 वर्षामध्ये बेसिकली त्याला प्रचंड काहीतरी पुस्तकं घेऊन शाळेत न जाता त्याला खेळाच्या माध्यमातून त्याला कोड्यांच्या माध्यमातून त्याच्या ह्याच्यातून ऑब्झर्वेशनमधून बाहेर समज निसर्गामध्ये जाऊन ऑब्झर्वेशनच्या माध्यमातून सुद्धा त्याचा त्यांना विचार केला हे असंच का, हे इंद्रधनुष्य इथंच का दिसतं, ह्याचे रंग असेच काय. हा जो विचार आहे, आपण इंद्रधनुष्य म्हटलं की तो सात हे असंच शिकवतो त्याला, ते कसं निर्माण होतं का निर्माण होतं असा हा प्रकार राहिलेलाच नाही. त्यामुळं जो तार्किक विचार करण्याची जी प्रवृत्ती आहे ती कुठेतरी निघून गेलेली आहे आणि त्यामुळं काही घडतच नाही आहे. आपण फक्त डिग्र्या वाटलेल्या आहेत. मला नाही 5 वर्ष कितीतरी डिग्र्या मी दिल्या, किती कोणती पोरं काय करतात मला देवालाच माहीत. तसं न होता त्या मुलाला स्वतःच्या, आणि म्हणून आंतरप्रेनरशिप आम्ही एक प्रयोग केला इथे शाळीग्राम सर बसलेले आहेत. मी जिओलॉजीचं आहे बघायला, तर मी कुलगुरू झाल्यानंतर आम्हाला एक थोडंसं कंपल्शन होतं की रुसा राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियानच्या माध्यमातून काही फंड्स दिले गेले आणि ते म्हणाले एक कंपनी काढा. त्याचं सेक्शन 8 कंपनी काढली, त्याचं नाव आहे SPPO रिसर्च पार्क फाउंडेशन. 400 विद्यार्थ्यांना साधारणपणे एक त्यांना म्हटलं तुमच्या चांगल्या संकल्पना घेऊन या आणि त्या करता करता करत्यातल्या त्यांचं मेंटॉरिंग केलं. त्यातल्या 40 साधारणपणे आम्ही सिलेक्ट केल्या आणि 40 मेंटॉरिंग सुरू केलं इंडस्ट्रीच्या माध्यमातून. इंडस्ट्रीमधले लोकं येऊन त्यांना ते शिकवत होती, त्यांना मार्गदर्शन करत होती. करता करता मला असं वाटतं आज जवळजवळ 30-35 कंपन्या त्यातनं निर्माण झालेली आहे. ही ताकद आहे विद्यार्थ्यांची, विद्यार्थ्यांना तशा प्रकारचा प्लॅटफॉर्म क्रिएट करणं. आणि म्हणून म्हटलं की सृजनशीलता किंवा सृजनशीलता आपण क्रिएटिव्हिटी जी आहे तर या क्रिएटिव्हिटीला प्लॅटफॉर्म देण्याचं कामसुद्धा या शैक्षणिक धोरणामध्ये केलेलं आहे. कंपल्सरी इंटर्नशिप जो आहे त्याचं हायच आहे की प्रत्यक्ष जाऊन इंडस्ट्रीमध्ये काम कर. माझं म्हणणं आहे की अगदी तो इंडस्ट्रीच असेल नाही, आपण कुपोषणाच्या बाबतीत मेळघाटमध्ये जा, तू विद्यार्थी म्हणून जा, तिथल्या परिस्थितीचा बघ काय आहे, कशामुळे हे घडतं आहे. मी इथे वर्तमानपत्रातनं वाचता प्रत्यक्ष जेव्हा जाऊन पाहीन तेव्हा कदाचित मला त्या प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं काहीतरी संकल्पना येऊ शकतील. तर अशा प्रकारचं साधारणपणे ज्याला असं म्हणतो की एक्सपिरियन्शियल लर्निंग, त्याला मोठा उठाव देण्याचा प्रयत्न या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये केलेला आहे. मी फार वेळ घेणार नाही. परवा आम्ही एक वर्षानंतर साधारणपणे किंवा 150 कॉलेजेसमध्ये जेव्हा आम्ही इम्प्लिमेंट केली त्यामुळे मी म्हटलं की शिक्षकांव्यतिरिक्त विद्यार्थ्यांचा अनुभव आहे म्हणून काय अनुभव म्हणून पाहावा म्हणून आम्ही मुंबईला सिडनॅम कॉलेजला या सर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना बोलवलं होतं. एक गोष्ट दिसली आहे, खूप काही मोठा रिझल्ट वाढला असं नाही पण त्याचे ग्रेडिंग वाढलेलं आहे कारण त्याच्या आवडीच्या विषयामध्ये ते काम करतो. तर एक महत्त्वाचा जो बदल आलेला आहे म्हणजे तो प्रचंड मार्क म्हणून आपल्याला दिसतं की 10वीमध्ये 100 टक्केपेक्षा जास्त अलीकडे मिळतात, तसं न होता त्या विषयामध्ये त्याला ग्रेड प्रचंड मिळालेले आहे. ह्याचा अर्थ त्याला ते आवडतंय, जे त्याला रुचतंय आवडतंय असं शिक्षण तो घेतोय. आणि त्या दृष्टीनं मला असं वाटतं की हे शैक्षणिक धोरणाकडे पाहिलं पाहिजे. हे होत असताना साधारणपणे मला माहिती आहे की साधारण पुढची 10 वर्ष साधारणपणे हा स्पॅन असणार आहे आपला, ह्याच्यामध्ये ह्याची जी फळं आहेत ती कदाचित 10 वर्षांनी आपल्याला पाहायला मिळतील. पण जे काही इमिजिएट दिसलं त्या इमिजिएट म्हणजे शिक्षक निश्चित चिंतावलेलं आहे कारण त्याला नवीन बरंच काय करावं लागतं, नवीन कोर्सेसचे क्रिएशन करावं लागतं, नवीन वाचावं लागतं वगैरे. मग तो नाटकं सांगतो की अरे स्पेस कमी पडते सर, टाइम टेबलला प्रॉब्लेम येतो सर, सकाळसंचा दिवसभर आम्ही इथंच आहे सर, आमचा वर्कलोड वाढलं सर वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. पण ते जरी असल्या तर ज्याच्यासाठी आपण करतो आहे तो मात्र प्रचंड खुश. आणि शिक्षकांनी कुठेतरी हाही विचार केला पाहिजे की अरे त्या फक्त त्या मुलाला मी शिकवत नाही, या मुलामध्ये माझंही मूल कुठेतरी शिकतं आहे.
आणि त्यामुळं अशा पद्धतीनं तुम्ही जेव्हा विचार कराल, प्रत्येकाला कुठेतरी चितळे मास्तर बनावा लागेल शिक्षकाला, आणि तो चितळे मास्तर जेव्हा बनेल पु ल देशपांडेचा, तसं त्यावेळेला मला असं वाटतं की चांगल्या पद्धतीची विद्यार्थी घडण्याची प्रक्रिया उत्कृष्टपणे सुरू होईल. आणि हे सगळं जे शिक्षण आहे हे कुठेतरी राष्ट्रीय गोष्टींशीसुद्धा जोडलेलं आहे. म्हणजे राष्ट्रीय ज्या स्कीम्स सुरू आहेत नॅशनल लेवलला, ज्याच्यामध्ये आपलं जे हे आहे की तिसावी तिसरी साधारणपणे आर्थिक सत्ता म्हणून जर आपल्याला म्हणायचं असेल, तर जे काही वेगवेगळे प्रोग्राम सुरू केले, डिजिटल इंडिया असेल, स्टँडअप इंडिया असेल, या सगळ्याचा कनेक्ट कुठेतरी आपल्याला ह्याच्यामध्ये घेता येणार. आणि त्यामुळे इंटर्नशिपच्या बाबतीत एक शेवटचं बोलतो की आम्ही गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट केली की इंटर्नशिप देत असताना मोठी अडचण येणार आहे, आणि ह्याच्यामध्ये बरेचसे ज्याला असं म्हणतो की एजंट तयार होतील, आम्ही तुम्हाला सर्टिफिकेट देतो वगैरे, इंटर्नशिप केलेली आहे म्हणून सर्टिफिकेट देतो, तर तसं होता कामा नये म्हणून आम्ही सरकारला विनंती केली की तुमची सगळी डिपार्टमेंट जी आहेत, सगळ्या मिनिस्ट्रीने त्याच्या अंडर आणि सगळी डिपार्टमेंट, त्याला एंट्रन्सची ओपन करून टाका तुम्ही, आणि तसं तुम्ही गॅझेट काढा, तसं जी आर काढला गेलेलं आहे. दुसरं आम्ही एक प्रकार करतो की सगळे कोऑपरेटिव्ह ज्या वेगवेगळ्या एन जी ओ कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन त्यांनाही रिक्वेस्ट केलेली आहे, नुसतं रिक्वेस्ट नाही, त्यांचं मॅपिंग करतो आहे, जेणेकरून त्यांच्याकडे जे चाललेलं आहे त्याच्याशी संबंधित कोर्स माझ्याकडे कुठला सुरू आहे आणि कुठल्या पद्धतीची विद्यार्थी मी ते इंटर्नशिपसाठी पाठवू शकेल. आणि याच्यामध्ये एक खोडसाळपणा केला जातो की खेडेगावात कुठं इंटर्नशिप देणार, खेडेगावात शुगर फॅक्टरीज आहेत, कोऑपरेटिव्ह आहेत, इव्हन ग्रामपंचायत ऑफिसमध्ये सुद्धा सुंदर प्रकारची इंटर्नशिप होऊ शकते. त्यामुळे इंटर्नशिप कुठं करायचा हा प्रॉब्लेम नाही, तो विद्यार्थ्याला कम्युनिटी एंगेजमेंटची जागी नाही इंटर्नशिप, समाजात जाऊन एखाद्या विशिष्ट प्रश्नांवर काम करणं ही सुद्धा इंटर्नशिप आहे. तर या सर्व गोष्टी, म्हणून मी म्हटलं की कुठेतरी आपण समाजाशी कनेक्ट केलेलं आहे शिक्षण पहिल्यांदाच, आणि त्यामुळे मला असं वाटतं की सामाजिक जे प्रश्न आहेत किंवा वेगवेगळे जे प्रश्न या आपल्या समस्येचे आपल्याला भेडसावतात त्याला उत्तर शोधण्याचं काम ही एन ई पी करेल, आणि तशा प्रकारचे विद्यार्थी घडवण्याचं काम या एन ई पीच्या माध्यमातून होईल याची मला 100% खात्री आहे. धन्यवाद. यानंतर आजच्या या परिसंवादाच्या अध्यक्षा दादाई कुलकर्णी यांना मी विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. करिअर आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण या विषयाचं मार्गदर्शन करण्यासाठी इथे जो परिसंवाद आयोजित केला, या परिसंवादासाठी ज्यांनी ज्यांनी आत्ता आपलं वक्तव्य मांडलं, खरं तर मेजवानी मिळाली आपल्या सगळ्यांना, आणि मी नाही बोलले तरी चालेल अशी खरं तर स्थिती आहे. एक 5 मिनिटात मग अध्यक्षांचं खरं तर भूमिका खूप अवघड होऊन बसते, कारण सगळ्यांना सगळं आता समजलेलं असतं. मी फक्त माझं मनोगत 5 मिनिटात मांडीन. या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्याच्यामध्ये प्रामुख्याने शिक्षण धोरणाचे सुकाणू समितीचे अध्यक्ष, एस पी पी ओचे माजी कुलगुरू, आमचे मार्गदर्शक डॉक्टर नितीन करमळकर सर, त्याचबरोबर डॉक्टर अरविंदजी शाळीग्राम, के सी मोहितेजी, डॉक्टर संजयजी गांधी, मिलिंदजी वाकोडे, डॉक्टर मिलिंदजी वाकोडे, त्याचबरोबर डॉक्टर सुनीलजी बिरुड. सगळ्यांची भाषणं खूप छान झाली आणि अगदी मधमाशी पालनापासून ते राष्ट्रीय स्तरावर या सगळ्या गोष्टीचा कसा कसा उपयोग होतो, नितीन करमळकर सरांपर्यंत अनेक छान मुद्दे आपल्याला समजले आणि एक समग्र असा दृष्टिकोन आपल्याला प्राप्त झाला. आणि याचं क्रेडिट जर कोणाला द्यायचं असेल तर याचे आयोजक जे आहेत त्या सगळ्यांना द्यावं लागेल. त्याच्यामध्ये डॉक्टर गांधी, डॉक्टर प्रसादजी मिराजदार, आमचे सुनीलजी, सगळ्यांना याचं क्रेडिट जातं. त्या तिघांसाठी एकदा टाळ्या वाजवूया. आणि हे जे एक्झिबिशन इथे आयोजित केलं आहे आणि या एक्झिबिशनमधले जे सगळे मुद्दे कव्हर केलेले आहेत, अतिशय सुंदर, आटोपशीर आणि बघताक्षणी मुद्दे समजतील अशी मांडणी असलेलं हे प्रदर्शन आहे. आणि याच्यासाठी ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेतले त्याही सगळ्यांचं अभिनंदन इथे करावं असं वाटतं. आणि नक्कीच आम्हीसुद्धा अनेकांना हे प्रदर्शन उद्यासुद्धा आहे ना, तर आम्ही हे बघायला प्रोत्साहित नक्की करू. आज हे जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याच्यावर चर्चा होती आहे, या चर्चेच्या निमित्ताने मला आठवतं आहे ते कोठारी आयोगाचं पहिलं पान. त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की कुठल्याही देशाचं भवितव्य हे शाळांच्या वर्गखोल्यांमध्ये घडत असतं. तर तोच एक बेस इथे आपल्याला मांडला पाहिजे. आणि मग तेव्हापासून आजपर्यंत आपण एकच शैक्षणिक धोरण वापरत होतो आणि ते बदलाची अत्यंत आवश्यकता असताना 2020 साली शैक्षणिक धोरण आलं.
तर ज्याला जसा देश घडवायचा आहे किंवा जसा देश घडला पाहिजे, आता इंग्रजांच्या काळामध्ये त्यांना तशा पद्धतीने आपल्याला घडवायचं होतं आणि म्हणून मेकॉले किंवा अन्य लोकांनी आपल्याला तशा प्रकारचं शिक्षण दिलं, परंतु आता आपल्याला आपलं भारतीयत्व सिद्ध करून ते टिकवून ठेवून आपल्यामधली अस्मिता जागृत करून नवीन जुन्या ज्ञानाचं एकत्रीकरण करून आपल्याला म्हणून भारत पुढे न्यायचं आहे आणि म्हणून आपल्याला ह्या शैक्षणिक धोरणामधून काय काय घेता येण्यासारखं आहे, काय काय घ्यावं असं अपेक्षित आहे, कशा कशाप्रकारे विद्यार्थ्यांना घडवणं अपेक्षित आहे असं देणारं असं हे शैक्षणिक धोरण आणि प्रामुख्याने आज ज्याच्यावर फोकस आहे तो म्हणजे करिअर. तर करिअर जर घडवायचं असेल, मगाशी शाळीग्राम सरांनी पण छान सांगितलं की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर किंवा 10वी 12वीनंतर आता आपण करिअरचं शिक्षण घेऊ अशा प्रकारची एक मानसिकता तेव्हा होती, म्हणजे अगदी आपली पिढीसुद्धा तशीच घडली की व्यावसायिक शिक्षण हे त्याच्यानंतर कुठेतरी, पहिल्यांदा एक अकॅडमिक शिक्षण पूर्ण करा आणि नंतर कुठला तरी कोर्स करा, पण आता तसं नसणार आहे. तर आता शाळांपासून व्होकेशनल गायडन्स हे सुरू होणार आहे. तर प्रामुख्याने आता ह्या नवीन शैक्षणिक धोरण जे म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे त्याच्यामध्ये मुद्दे घ्यायला गेले तर प्रामुख्याने 2-3 मुद्दे काय सांगता येईल की हे शिक्षण जीवनाभिमुख आहे. म्हणजे अगदी आम्ही प्रायमरीच्या मुलांनासुद्धा शेंगा निवडायला शिकवण्यापासून अनेक गोष्टी शिकवत होतो, पण नंतरच्या काळामध्ये काही नाही. मग काल कुणीतरी फेसबुकला पण टाकलं होतं एक अगदी विडंबनात्मक सगळं की आता आम्हाला त्या कॉस टॅन थीटाचा काय उपयोग होतो किंवा ह्याचा काय उपयोग होतो, तर अशा प्रकारचे चर्चा चालतात. पण प्रामुख्याने ज्याला जे शिकायचं आहे आणि ज्याला ज्याचा उपयोग होणार आहे तेच त्यांनी पुढे शिकू देत, पण प्रामुख्याने त्याच्यासोबत सोबत जीवनावश्यक शिक्षण हे शिकणं हा त्याचा एक भाग म्हणता येईल. मातृभाषेला आलेलं महत्त्व हा दुसरा भाग म्हणता येईल आणि तिसरा भाग जो आहे तो इंडियन नॉलेज सिस्टीम IKS ह्या तिघांची सांगड असलेलं हे धोरण आहे आणि त्यामुळे आपल्याला ते कुठेतरी उपयोगी पडणारं व्यवहारामध्ये वापरता येणारं असं शिक्षण देईल. मग अगदी लहानपणापासूनच आपल्याला म्हणजे शिक्षकांना त्याच्यासाठी स्वतःला तयार करावं लागेल हे तर आहेच, पण होम सायन्सचा वापर असेल, मास कम्युनिकेशन असेल, AIचा वापर असेल. आता तुम्ही बघत असाल की सगळ्या ठिकाणी आपण जे म्हणतो की क्रिएटिव्हिटीला वाव आहे, तुम्ही बघाल किती वेगवेगळ्या प्रकारची रील्स आज आपण रोज पाहतो, किती वेगवेगळ्या प्रकारचं एक सोशल मीडियाचा वापर आपण पाहतो. ह्याच्यामध्ये नाही लागत का स्किल? त्याच्यामध्ये स्किल लागतं. आता माझ्याबरोबर जे फोटोग्राफर आहेत, आता सगळ्याच राजकारणी लोकांना स्वतःबरोबर फोटोग्राफर, तर फोटोग्राफीला किती महत्त्व आहे, ड्रायव्हरला किती महत्त्व आहे. मगाशी कोणीतरी बोलताना सांगत होतं की खूप मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स निर्माण झाले, इंजिनियर्स निर्माण झाले, एक प्रकारचा सॅच्युरेशन पॉईंट तिथे येणार आहे. आणि मग सॅच्युरेशन पॉईंट जिथे येतो तिथे अनएम्प्लॉयमेंट म्हणजे जिथे बेरोजगारी निर्माण होते. आपल्याला बेरोजगारी जर घालवायची असेल तर वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये ज्याला जे आवडतं म्हणजे मग फूड इंडस्ट्री असेल, ॲग्रिकल्चर असेल, तर ह्या सगळ्यामध्ये आणि मग म्हणून आपल्याला लक्षात येईल की केंद्र शासन असेल आणि राज्य शासन असेल त्याच्यामध्ये कौशल्य विकासचे कार्यक्रम आले. पण ते सुद्धा कशासाठी आलं की ज्यांचं शिक्षण पूर्ण झालं आहे मग त्याला जोड द्यायची या प्रशिक्षणाची. पण आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काय सांगतं की हे प्रशिक्षण हे त्याच शिक्षणाच्या कालावधीमध्येच त्याला कसं घेता येईल किंबहुना त्याला त्याची ओळख तरी होईल, मग त्याला त्याच्यातनं जास्त आवड आणि गती निर्माण झाली तर त्याला त्याच्यातलं एक्स्ट्रा शिक्षण घेता येऊ शकेल. पण त्या प्रत्येकाची ओळख आणि मग त्या प्रत्येकावर त्याला विचार करून स्वतःचा चॉईस, मग अशी करमळकर सरांनी सांगितलं की त्याला त्याचा चॉईस असेल. शिक्षकांना चॉईस आत्तापर्यंत दिला गेला पण आता विद्यार्थ्याला त्याचा चॉईस हा दिला जाईल, त्याला तो घेता येईल आणि त्याच्यातून त्याला प्रगती करता येईल. पूर्वी असंच होतं म्हणजे आपल्या पिढीपर्यंत असंच होतं की जास्त मार्क मिळाले तर सायन्सला जा, मध्यम मिळाले तर कॉमर्सला जा आणि कमी मिळाले तर आर्ट्सला जा, असं नाही आहे. आता आवर्जून जास्त मार्क पडलेले लोक आर्ट्सला जातात कारण त्यांना लँग्वेजेसमध्ये करिअर करायचं आहे. भाषांतर करणे किंवा दुसऱ्या इतर परदेशी भाषा शिकवणे हे सुद्धा एक खूप मोठ्या प्रमाणात करिअर झालं आहे. आज जर्मनीला जर लोकं जाणार असतील तर जर्मन लँग्वेज शिकवणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे ना, तर ते महत्त्वाचं झालं आहे. त्यामुळे अशा सगळ्या गोष्टींना खूप छान शब्द वापरलात सर तुम्ही की पदव्यांमध्ये एक प्रकारचे स्तर निर्माण झाले होते,
त्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन सुरू झालं होतं की डॉक्टर असेल तर चांगलं, जातीवाद त्यांनी चांगला शब्द वापरला की आर्ट्स असेल तर हां बहुतेक हा कमी प्रतीचा आय क्यू असलेला असू शकतो असं पूर्वी मानलं जायचं, पण आता तसं नाही आहे, आता अजिबात तसं नाही. तर प्रत्येकाला ज्याला जे आवडतं त्याच्यात शिकून त्यालासुद्धा एक स्टेटस निर्माण करून आणि त्याला त्याच्या उपजीविकेचं साधनसुद्धा त्याच्या आवडीमध्ये शोधता येईल अशा प्रकारचं हे राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे हे त्याला त्या मुलाला तिथे घेऊन जातं सन्मानाने, स्वाभिमानाने, आवडीने. त्याला त्याचा जो काही व्यवसाय आहे तो निवडता येऊ शकेल असं हे आहे. त्याच्याबरोबर मी तुम्हाला सांगितलं की मातृभाषेतून शिक्षण बऱ्याच ठिकाणी हे इंग्रजीचा प्रादुर्भाव हा खूप झाल्यामुळे किंवा तो झेपू न शकल्यामुळे मुलं मागे पडतात आणि त्यांना न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. मातृभाषेतून शिक्षण देण्यामागे दोन कारणं आहेत. एक तर आपली मातृभाषा शिकली पाहिजे, टिकली पाहिजे, आपला स्वाभिमान त्याच्याशी जोडला गेला पाहिजे, हे एक आहे. आणि त्याचबरोबर कुठल्याही व्यक्तीला ज्याला बुद्धिमत्ता आहे केवळ त्याला त्या भाषेचं ज्ञान नाही म्हणून त्याला तो न्यूनगंड सहन करावा लागतो हे न होता त्याला मातृभाषेतून शिक्षणाचा अधिकार. मी जेव्हा आंध्र प्रदेशमध्ये गेले होते महिला मोर्चाचं काम करत असताना तर तिथे आमची एक कामाक्षी म्हणून कार्यकर्ती होती. ती म्हणाली की मी एम एस सी मॅथ्स झाली आहे तर पूर्ण ती तिच्या लँग्वेजमध्ये झाली होती. तिला जरासुद्धा गंध इंग्रजीचा नव्हता. तर ती तिच्या ती प्रादेशिक भाषेमध्ये शिकू शकते इथपर्यंत त्या दक्षिणेकडे उच्च शिक्षणसुद्धा त्यांना त्यांच्या प्रादेशिक भाषेतून घेता येतं आणि मग त्यांना कॉन्फिडेंटली तिथे उत्तर लिहिता येतात, प्रश्न समजतात, तत्व समजून घेता येतात, संकल्पना स्पष्ट होतात कारण त्यांना त्यांच्या मातृभाषेतून ते शिक्षण मिळतं. पण आपल्याकडे थोडीशी याबाबतीत अजूनही काही प्रमाणात आपण न्यूनगंड बाळगतो का हा मुद्दा या ठिकाणी आहे. परंतु राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये याला खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलं किंबहुना प्रादेशिक भाषेला महत्त्व हे शालेय स्तरावर आणि ती कंपल्सरी खरं तर शालेय स्तरावर असावी असं सगळ्यांचं मतसुद्धा आणि बालतज्ज्ञांचंसुद्धा मत हे तसंच आहे. एक प्रामुख्याने उदाहरण सांगते की ज्या वेळेला इस्रायल देशाचं उदाहरण हे सांगतात की हिब्रू भाषा त्यांनी स्वीकारली की जी खरं तर मृतवत झालेली भाषा होती परंतु त्या भाषेचं पुनरुज्जीवन हे केलं आणि ते टिकून राहिलं, ती भाषा पण टिकून राहिली आणि त्या त्यांच्या भूमिकेशी स्टिकअप राहिले. तर मग आपणसुद्धा आपल्या भाषेशी आपल्या भूमिकेशी ही स्टिकअप राहिलो आणि मुलांना ते अवेलेबल करून दिलं, मुलांना ते उपलब्ध करून दिलं तर मुलं जास्तीत जास्त ती संकल्पना समजून घेऊ शकतील आणि मग मागे पडणार नाहीत. केवळ परदेशी भाषेची भीती म्हणूनसुद्धा मुलं मागे पडताना दिसतात तर ही भीती घालवण्याचा प्रयत्न याच्यामध्ये असावा असंही मला वाटतं. दुसरं मला सांगायचं आहे, मगाशी सरांनी वैदिक गणिताचा उल्लेख केला तर इंडियन नॉलेज सिस्टीम IKS माध्यमातून कुठेही धार्मिकता निर्माण करणं हा मुद्दा नाही आहे. तर भारतामध्ये जे चांगलं ज्ञान आहे त्याचा पुन्हा एकदा उच्चार करणं आणि लोकांना ते माहिती होणं. मी दुसरं उदाहरण देते, जसं मगाशी सरांनी उदाहरण केलं दिलं की त्या काळामध्ये दुर्बिणी नव्हत्या तरीसुद्धा त्यांना एवढी अंतर आणि ह्या गोष्टी माहिती झाल्याच ना. तर तसं आयुर्वेदामध्ये आता जे आपण म्हणतो की गर्भसंस्कार किंवा त्यावेळेला कुठल्या सोनोग्राफीमध्ये कळतं की कुठल्या 9 महिन्यामध्ये काय काय तयार होतं आणि त्याची बाळाची वाढ कशी कशी होते, पण तेव्हा आयुर्वेदामध्ये लिहून ठेवलं आहे की गर्भाची वाढ कोणत्या वेळेला धातू तयार होतो, कोणत्या वेळेला अस्थी तयार होतात, रक्तधातू केव्हा तयार होतो, असं वेगळं वेगळं कसं कसं केव्हा गर्भाची वाढ होते तेव्हा त्या काळात लिहून ठेवलं आहे. तेव्हा कुठे सोनोग्राफीची मशीन्स होती तरीसुद्धा त्यांना ते माहीत होतं. तर आपल्याकडे हे नॉलेज आहे. आपल्या संस्कृत भाषेमध्ये अनेक वेदांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं नॉलेज दडलेलं आहे. काल माझ्याकडे परवा डॉक्टर लीनाताई मेहेंदळे आल्या होत्या आणि आमची चर्चा चालली होती सौर कॅलेंडरवर. राष्ट्रीय धोरणामध्ये तेव्हा सौर कॅलेंडरला महत्त्व दिले आणि कुठलाही आंतरराष्ट्रीय करार जेव्हा होतो तेव्हा ती तारीख टाकली जाते. ती तारीख टाकली नाही तर ते व्हॅलिड ठरत नाही. हा मुद्दा मला नव्याने कळला. इंग्रजी तारीख असते पण त्याच्याबरोबर आपली तारीख असते. तर आपल्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारची कॅलेंडर्स उपलब्ध आहेत तर चंद्रावर आधारित. आता हे आपण चैत्र मगाशी तुम्ही मार्गशीर्ष महिन्याचा उल्लेख केला
तर चैत्र वैशाख वगैरे जी आहेत ती एक वेगळ्या पद्धतीची महिन्यांची गणना करण्याची पद्धत, आणि दुसरी पद्धत आहे ती सौर, मग माधव मास, शुक्र मास असे वेगळी नावं आहेत त्याला. आणि मग शेती करत असताना कशाचा उपयोग होईल, तर सौर कॅलेंडरचा उपयोग होईल. नौकानयन किंवा समुद्र मार्गे प्रवास करत असताना व्यापाराला जाताना चांद्र कॅलेंडरचा उपयोग पद्धतीचा उपयोग होऊ शकेल. असे वेगवेगळे आहेत, म्हणजे इतक्या प्रकारची कॅलेंडर्स आपल्याकडे होती. आणि मग आपण तेव्हा असं मानत होतो की पृथ्वीचा प्रत्येक महिना सारखा कसा असेल, म्हणजे मगाशी तुम्ही जसं सांगितलं तसं की जर सूर्याभोवती पृथ्वी फिरताना ते जर ओव्हल तिचा परिघ आहे, तर जेव्हा ती लांब जाते तेव्हा तिचा जो काही 12 अंशाचा कोन आहे तर तो थोडा विस्तारित असेल, जेव्हा तिचा जवळ अंतर आहे तेव्हा तो कोन छोटा असेल, तर तेव्हाचा महिना छोटा असेल कदाचित. तर इतकं डिटेल प्लॅनिंग हे त्यावेळेला आपल्या ऋषीमुनींनी, म्हणजे ऋषीमुनी हे शास्त्रज्ञच होते, ते शास्त्रज्ञच होते तेव्हाचे पंडित ऋषी, ज्याला आपण आत्ता PhD होल्डर किंवा विद्यावाचस्पती म्हणू कदाचित, तर तसे ते होते त्या त्या क्षेत्रातले. तर अशी ही माणसं आणि त्यांनी तयार केलेलं नॉलेज आपण आपल्या मुलांना नाही देणार का, तर हे दिलं पाहिजे. आणि जर भगवद्गीता त्याच्यामध्ये, म्हणजे तो मार्गशीर्ष महिन्याचा उल्लेख आला कारण की श्रीकृष्ण असं म्हणतो की मला कुठला कुठल्या बाबतीत काय काय आवडतं, जेव्हा त्याला विचार तेव्हा त्याला सांगितलं महिन्यांमध्ये मला मासोत्तम म्हणजे मार्गशीर्ष हा आवडतो, मग त्याचं तुम्ही मगाशी उदाहरण दिलं की अशा पद्धतीने तेव्हाच्या काळामध्ये जे जे काही आपण करून ठेवलेल्या गोष्टी आहेत तर त्या मुलांसमोर आल्या पाहिजेत. रामायण फक्त रामायणापुरतं नाही आहे, ते फक्त एखाद्या विशिष्ट धर्मापुरतं नाही आहे, तर ती संस्कारांची पाठशाळा आहे. म्हणजे आता कोणीतरी टीका करेल कदाचित की मनाचे श्लोक का घातलेत, भगवद्गीता का घातली आहे, तर हे कुठल्या धर्मासाठी नाही, मन हे कुठल्या इतर धर्माच्या लोकांना नसतं का, सगळ्याच धर्माच्या लोकांना मन आहे ना. आता आपण पंचसूत्री किंवा पंचतत्व म्हणतो हो की नाही, शरीर मन बुद्धी आत्मा प्राण वगैरे जे आहे, तर प्रत्येकालाच मन आहे, प्रत्येकाला शरीर आहे, तसं प्रत्येकालाच आत्मा आहे, प्रत्येकालाच बुद्धी आहे. तर तसं मनाची ताकद वाढवण्यासाठी मनाचे श्लोक, म्हणजे का विरोध करायचा आहे त्याला. तर हे किंवा सूर्यनमस्कार घाला, योगासनं करा, हे कशासाठी आहे शाळांमध्ये, तर याला टोकाचा विरोध न करता त्याचा अंतर्भाव करण्यामागची कारणं समजून जर घेतली तर मला असं वाटतं की प्रत्येकाला मनाची अवस्था द्विधा अवस्था झाली की अर्जुन विषाद योग होऊ शकतो ना, मग कृष्ण काय सांगतो. तर म्हणून ह्या सगळ्या गोष्टी या शिक्षणामध्ये आल्या पाहिजेत. आपल्याला जर पुढची पिढी चांगली घडवायची असेल तर शाळा शाळांमध्ये या सगळ्या गोष्टी लहानपणापासून, मी सरांशी सहमत आहे शाळेग्राम सरांशी की लहानपणापासून विद्यार्थ्यांना ते घडलं पाहिजे. आणि म्हणून प्रामुख्याने आपण अंगणवाड्या किंवा प्री प्रायमरी सेंटर्स जी आहेत ती अधिक अद्ययावत करण्यामागे कारण काय आहे की 0 ते 3 वयोगट आणि 0 ते 6 वयोगट हा सगळ्यात हाय, म्हणजे त्याचा ग्राफ जो असतो शिक्षणाचा तो सगळ्यात जास्ती असतो. त्यामुळे 0 ते 6 वयोगट आणि मग पुढे 6 ते 12 वयोगटसुद्धा कसा महत्त्वाचा आहे आणि त्यावेळेला आपल्याला काय काय देता येईल मुलांना, या दृष्टिकोनातूनसुद्धा विचार केला आहे. आणि प्रामुख्याने आज जे करिअरबद्दल आपण बोलतो आहे तर करिअरचे इतर अनेक ऑप्शन्स हे लहानपणापासून त्यांना समजावेत, उपलब्ध व्हावेत आणि त्याच्याविषयीचा आदर निर्माण व्हावा. पैसा मिळवणं ही वाईट गोष्ट नाही आहे, ती जीवनावश्यक गोष्ट आहे, तो योग्य पद्धतीने मिळवावा, योग्य पद्धतीने खर्च करावा, योग्य पद्धतीने वापर व्हावा ह्याचं प्रशिक्षण लहानपणापासून. आता बँकिंगचं प्रशिक्षण देतात शाळा शाळांमध्ये, त्याचे कोर्सेस चालले, जसं की माननीय मोदीजींच्या गव्हर्नमेंटमध्ये निर्मला सीतारामन मॅडमची पण ही पण अपेक्षा आहे की वित्तीय शिक्षण हे महिलांचं पण असलं पाहिजे. हल्ली महिला शिकतात तशा नोकरी पण खूप करतात पण त्यांचं वित्तीय नियोजनाबद्दलचं जास्त नॉलेज नसतं, तर ते असावं हे जसं त्यांनी मांडलं तसं हे पण मांडलं की शाळांमध्ये सुद्धा याविषयीचं मार्गदर्शन मिळावं आणि मुलं त्या बाबतीत साक्षर व्हावीत, आर्थिक साक्षर व्हावीत हे त्यांनी मांडलं. त्यामुळे जसं पूर्वी म्हणजे अजूनसुद्धा ज्ञान प्रबोधिनीसारख्या ज्या चांगल्या शाळा आहेत त्या
लहानपणापासून मुलांना म्हणजे दिवाळी आली की मुलांना फटाके विकायला, आता फटाक्यांना बंदी आहे किंवा त्याबद्दलचं आपण एक हे सांगतो की कमीत कमी वापरू, पण इतर अन्य काही गोष्टी विकायला मुलांना प्रोत्साहित करायच्या की सुट्टीतला उपक्रम, ह्याच्यातून काय आपल्याला समजतं की त्यांना ती स्किल्स मिळणार आहेत पुढे करिअरमध्ये जाताना, तो पणत्याच विकेल पुढे असं नसतं, मोठ्या झाल्यानंतर तो काहीतरी वेगळंच करेल पण त्याला ते मार्केटिंग स्किल पण येईल, वेळेचं नियोजन करेल, पैशाचं महत्त्व कळेल, तर हे सगळे स्किल्स जे आहेत ही सगळी लहानपणापासून शिकावी, त्याच्याबद्दलचा आदर निर्माण व्हावा, आपल्याला आपली आवड कळावी, या सगळ्याचं नियोजन हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याच्यामध्ये घेतलेलं आहे. आणि या सगळ्याचा विचार जर शाळातल्या शिक्षकांनी केला, मगाशी सर तुम्ही बरोबर सांगत होतात की शिक्षकांनी स्वतःला घडवायला लागणार आहे आता, नाही तर पुढचा काळ हा ते शिक्षक त्या ठिकाणी अनफिट ठरतील असाही भीतीदायक काळ येऊ शकतो, तर तसा येऊ नये म्हणून शिक्षकांनी स्वतःला अद्ययावत करणं आणि मग पुढे जाणं आणि मुलांना त्या सगळ्या उपलब्धी देणं हा एक चॅलेंजिंग मुद्दा ठरेल असं मला वाटतं, आणि त्याबाबतीत शिक्षक स्वतःला घडवतील आणि मग विद्यार्थ्यांना घडवतील, यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते. पुन्हा एकदा आयोजकांचे मनपूर्वक अभिनंदन करते आणि तुमच्या सगळ्यांना ऐकताना खूप मजा आली आणि सगळ्यांसाठीच आपण नेहमी हे व्याख्यानं ठेवूया आणि अनेक शाळांमध्ये हाच सेट प्रसादजी जर आपण सगळ्या अनेक वेगवेगळ्या शाळांमध्ये वेगवेगळ्या शिक्षकांसाठी जसं AIचा मुद्दा मगाशी सांगितला की केळकर सर नेहमी येतात अनेक ठिकाणी आपलं मुद्दा मांडतात की आता एज्युकेशन ॲट 4.0 तर हा मुद्दा म्हणत असताना की आर्टिफिशियल इंटेलिजन्सची काय आवश्यकता आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून एखादा निबंध सुद्धा लिहिता येऊ शकतो, पण खरा लिहिलेला निबंध आणि ChatGPT वर लिहिलेला निबंध किंवा कविता की कवी ऑर्डर द्यायची की मला थोडीशी दुःखी अशी कविता हवी आहे तर तशी पण निर्माण होऊ शकते हो की नाही, किंवा प्रेमळ हवी आहे कविता लिहून तर तशी लिहिता येऊ शकते, तरीसुद्धा ते ओळखणं हे सुद्धा शिक्षकाचं काम आहे, त्यामुळे शिक्षकांनासुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग कसा करायचा कसा ओळखायचा हे पण शिकता आलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना त्याचा चांगला उपयोग करायला शिकवलं पाहिजे. पुढचा काळ हा उगवत्या भारताचा विकसित भारताचा आहे, यासाठी आपण सगळेजणं तयार होऊया आणि विद्यार्थ्यांना घडवूया. धन्यवाद.